उतारा सर, माइक सुरू करा तुमचा. ओके सर, येतोय आवाज? फुफुली येत असावा. आमा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दची आमुच्या जीवीचे जीवन, शब्द वाटे धन जनलोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व श्रोते सर बंद झालं. सुतार सर, तुमचं माईक आणि व्हिडिओ दोन्ही बंद झाला. कनेक्शन मध्ये नाही आहेत कदाचित. आमच्या समितीच्या सदस्य त्रिशला शहा आणि आशाले धनाले मॅडम यांना विनंती करतो की त्यांना गीत गायनानं आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. हॅलो, आवाज येतोय ना? हा येतोय म्हणा. व्हिडिओ दिसतोय? ज्योतिषाला नाही कळलं कोणाचं भविष्य, ज्योतिषाला नाही कळलं कोणाचं भविष्य. मानवाच्या हातावरची बाहुली रेष, मानवाच्या हातावरची बाहुली रेष. ज्योतिषाला नाही कळलं कुणाचं भविष्य, ज्योतिषाला नाही कळलं कुणाचं भविष्य. याला युगाचा अभ्यास, युगाचा प्रवास, सर्वदानी आम्ही म्हणतो सांगे जन्मराज. सूर्यमाली काही बनली जणू याची दास, ज्योतिषाला नाही कळलं कुणाचं भविष्य, ज्योतिषाला नाही कळलं कुणाचं भविष्य. मान परीथा पामारी मूल विजनास, राहू के तुम्ही पृथ्वीचाच वास. खरी कधी नाही सुटली दक्षिणेची आस, ज्योतिषाला नाही कळलं कुणाचं भविष्य, ज्योतिषाला नाही कळलं कुणाचं भविष्य. उद्याच्या विसाची पडली आज या, दुसऱ्या हाती लक्ष्मी रेषा आहे हा क्षणात. रोगी आसी कैसा सांगे तयाचे आयुष, ज्योतिषाला नाही कळलं कुणाचं भविष्य, ज्योतिषाला नाही कळलं कुणाचं भविष्य. निसर्गाचे संकट भारी नाही आज प्रांत, कोरोनाच्या साथीची तर चाहूल नयास. पंचांगाच्या पायी झाला पेशव्यांचा नाश, ज्योतिषाला नाही कळलं कुणाचं भविष्य, ज्योतिषाला नाही कळलं कुणाचं भविष्य. मानवाच्या हातावरची पाहुणी रेष, मानवाच्या हातावरची पाहुणी रेष.
ज्योतिषाला नाही कळलं कुणाचं भविष्य. धन्यवाद मॅडम. अत्यंत सुंदर अशा गीतानं आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. फलज्योतिषाचा मानवी जीवनावरील प्रभाव, खर तर समाज संपूर्ण जग 21व्या शतकात असताना संपूर्ण जगाला किंवा संपूर्ण देशाला परत पाठीमागे ढकलण्यासाठी इग्नूने एक अभ्यासक्रम सुरू करणार आहे आणि त्या अभ्यासक्रमाला विरोध म्हणून आपण हा कार्यक्रम घेतोय. तर या कार्यक्रमाचं स्वागत मी विनंती करतो माननीय बाबूराव जाधव सर आणि सह जिल्हाध्यक्ष सांगली यांना की त्यांनी सर्व अभ्यागतांचं स्वागत करावं. आदरणीय बाबूराव जाधव सर. महाराष्ट्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या फलज्योतिषी विरोधी प्रबोधन मोहिमेअंतर्गत राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये आपल्या सांगली आणि रायगड शाखेच्या वतीने जाहीर परिसंवादाचे आयोजन आपण केलेले आहे. यामध्ये फलज्योतिष व वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा समाजावरील प्रभाव या विषयावर बोलणारे सुप्रसिद्ध पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक माननीय दा. क्रू सोमन मुंबई आणि डॉक्टर विश्वास सहस्रबुद्धे पुणे, जे विज्ञानाचे तत्वज्ञान आणि विचार हॉस्पिटल गॉड डिफ्युजन पुस्तकाचे अनुवादक आहे, या दोघांचेही मी समितीच्या वतीने मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबरच्या शाखेचे कार्याध्यक्ष व ज्यांनी हा परिसंवाद घडवून आणण्यासाठी कार्य केलेले आहे ते डॉक्टर संजय निटवेजी आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आणि पाहुण्यांची मुलाखत घेणारे आमचे गुरुवर्य पुरा आरडे सर यांचे मी आपल्या अनिशच्या वतीने स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक त्याचबरोबर प्रास्ताविक करणारे सुतार सर, वागेश साळुंके सर, राहुल थोरात आणि या परिसंवादास उपस्थित असणारे अनिश्चे सर्व सहानुभूती धारक विवेकवादी सर्व सहभागी श्रोते यांचेही मी मनापासून स्वागत करतो व प्रास्ताविकासाठी मी सरांच्याकडे सुपूर्द करतोय. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय जाधव सर. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्री वागेश साळुंके विटा यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम हे लोकांच्या उशाला दिवा ठेवण्याचे काम आहे असं नरेंद्र दाभोळकर म्हणायचे. दिवा माणसाला प्रकाश देतो, त्याच पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलन समिती लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रकाश देण्याचे काम करते, लोकांना विचार प्रवृत्त करण्याचे काम करते. वैज्ञानिक तथ्य आणि सत्य सातत्याने लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आलेली आहे. फलज्योतिषाच्या बाबतीत सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्थापनेपासूनच प्रबोधनाच्या मार्गाने आणि त्याचबरोबर ज्योतिषांना आवाहन आणि आव्हान अशा दोन्ही पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या विषयात बाबत जागृती करण्याचं काम केलेलं आहे. अनेक वेळा अनेक व्याख्याने, लेख लिहिणं, पुस्तके लिहिणं ही माध्यम तर अनिसनं वापरलेलीच आहेत, परंतु त्याचबरोबर ज्योतिषांशीही संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. निवडणुकांच्या निमित्ताने असेल किंवा इतर अनेक अनेक निमित्ताने, उदाहरणार्थ ज्योतिष महामंडळाची काही अधिवेशन असतात त्या अधिवेशनांच्या निमित्ताने अनिसने ज्योतिषांना आवाहन केलं की तुम्ही आमच्या सोबत, आम्ही तुम्हाला एक प्रश्नावली देतो, त्या प्रश्नावलीची उत्तर द्या आणि आपण ठरवू की हे फलज्योतिष खरोखर शास्त्र आहे की शास्त्र नाही. परंतु अनिशा या आवाहनाला आजपर्यंत एकाही ज्योतिषाने प्रतिसाद दिलेला नाही.
ज्योतिषी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या स्टेजवरून किंवा वैयक्तिकरित्या स्वतंत्रपणे अनिसला आव्हान देण्याची भाषा करतात. परंतु प्रत्यक्ष ज्यावेळी अनिस अगदी डॉक्युमेंटसह जाहीरपणे आव्हान घेऊन मैदानात उतरते त्यावेळी मात्र ज्योतिषांनी या आव्हानाला प्रतिसाद दिलेला नाही. तरीही अनिस थांबलेले नाही. अनिसनं आपलं प्रबोधनाचं काम चालूच ठेवलेलं आहे. काही लोकांचं असं म्हणणं असतं की तुम्ही ज्योतिषावर बोलता, फल ज्योतिषावर बोलता, पण फल ज्योतिषावर बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुमचा फल ज्योतिषाचा अभ्यास आहे का? अशा पद्धतीने सातत्याने विचारणा केली जाते. खरे तर स्वयंपाक चवदार झाला आहे की नाही हे सांगण्यासाठी स्वयंपाक कसा बनवावा याचं ज्ञान असण्याची गरज नसते. केवळ केलेला स्वयंपाक चाखून बघितला तर तो चवदार झालेला आहे की नाही हे सांगता येते. त्याच पद्धतीने फल ज्योतिष हे शास्त्र आहे की नाही हे सांगण्यासाठी फल ज्योतिषांनी वर्तवलेली भाकिते तपासली, त्यातील किती भाकिते खरी ठरली आणि किती भाकिते खोटी ठरली हे जरी पाहिले तरी आपण याचा निवाडा करू शकतो. त्यासाठी फल ज्योतिषाचा रितसर कोर्सच केला पाहिजे असं काही नसतं. परंतु मुख्य मुद्द्यावर यायचंच नसल्यामुळे हे अशा पळवाटा काढलेल्या असतात. परंतु आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण यातील अभ्यासू लोकांनाच आपण बोललेलो आहोत. अनिसने यापूर्वीही अभ्यासपूर्ण फल ज्योतिषाबद्दलची अभ्यासपूर्ण मांडणी केलेलीच आहे, अभ्यासपूर्ण उत्तरे दिलेलीच आहेत. परंतु आजच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असं की या कार्यक्रमासाठी पंचांग करते ज्या पंचांगाचा आधार घेऊन फल ज्योतिषी भाकीत वर्तवत असतात अशा पंचांगांचा अभ्यास असणाऱ्या पंचांग करणाऱ्या पंचांग बनवणाऱ्या व्यक्तींनाच आपण आजच्या या संवादाच्या कार्यक्रमामध्ये बोललेलो आहे. तर आपण दा क्रू समन यांना आजच्या कार्यक्रमामध्ये निमंत्रित केलेले आहे. त्यांच्याकडूनच आपण त्यांची भूमिका पंचांग आणि फल ज्योतिष याबाबतची त्यांची भूमिका आपण समजून घेणार आहोत, त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनातून फल ज्योतिष कितपत सत्य आहे किंवा त्याच्यामध्ये शास्त्र म्हणण्या इतपत त्यामध्ये काय आहे अशी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर विश्वास सहस्रबुद्धे. आज मी आशा करतो की या चर्चेतून आपण सर्वांना फल ज्योतिषाबद्दल एक ठाम भूमिका घेण्यासाठी किंवा सम्यक भूमिका घेण्यासाठी आजच्या चर्चेतून आपणाला निश्चितच दिशादर्शन होईल अशी मला आशा वाटते. आपणा सर्वांना विनंती आहे की अतिशय लक्षपूर्वक ही चर्चा ऐकावी. त्यातील आपणाला आवश्यक असतील आवश्यक वाटतील ते मुद्दे नोट करून ठेवावेत आणि याही पुढे या विषयावर आपण सातत्याने माहिती घेत राहावी आणि नंतरच आपली भूमिका निश्चित करावी अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद वागे साळुंके सर. आज खर तर जे दोन प्रमुख अतिथी आहेत पंचांग व फलज्योतिष यातील अत्यंत तज्ञ आणि अनुभवी असे दाकरू सोमन सर व वैज्ञानिक दृष्टिकोनातील जाणत व्यक्तिमत्व श्री सहस्त्रबुद्धे सर या दोन प्रमुख अतिथींची ओळख डॉक्टर संजय निटवे सर सांगली जिल्हा कार्याध्यक्ष यांनी करून द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर संजय निटवे सर नमस्कार. येतोय आवाज? येतोय सर. नमस्कार. तर मी साधारण एक 2-3 वर्षापूर्वी एका प्रदर्शनामध्ये हे सरांचं पुस्तक जे विश्वास सहस्त्रबुद्धे सरांनी जे लिहिलेलं आहे विज्ञानाचे तत्वज्ञान हे माझ्या हातात पडलं आणि त्यावेळेला मी ते पूर्ण वाचूच शकलो नाही. मी खूप प्रयत्न केला पण अर्ध वाचून झालेलं आणि त्यानंतर आता अलीकडेच मी या 15 दिवसापूर्वीच एका रात्री ते पुस्तक हातात घेऊन वाचायला परत सुरुवात केली आणि त्यावेळेला सरांचे प्रस्तावना वाचताना लक्षात आलं की सर हे समाजातील वैज्ञानिक जागृतीसाठी वैज्ञानिक विचाराच्या जागृतीसाठी प्रयत्न करणारे आहेत आणि म्हणून मी त्यांना रात्रीच फोन लावला आणि त्यानंतर आमचं जे संभाषण होत राहिलं आणि सरांचा जो इंटरेस्ट दिसला या विषयातला यातून मला वाटलं की त्यांनी आपल्या या परिसंवादामध्ये भाग घेणं आवश्यक आहे आणि तशी मी त्यांना विनंती केली आणि त्यानंतर ते सहभागी झाले. आमच्या लगेच विनंतीला मान घेऊन हा त्यांचा खूप मोठा मोठेपणा आहे. तर हे सरांचं वय साधारण 64-65 म्हणजे आमच्या इतकंच आहे
तर त्यांनी इलेक्ट्रिक बीई इलेक्ट्रिकल ही डिग्री झाल्यानंतर म्हणजे इंजिनियर होते व्यवसायानं 20 वर्ष त्यांनी स्वतःचा व्यवसाय केला पुण्यामध्ये आणि त्यानंतर तो व्यवसाय व्यवसायाचे सूत्र मला वाटते त्यांच्या पत्नीच्या हाती पोचवून दिली आणि स्वतःला इंटरेस्ट असलेल्या विषयामध्ये म्हणजे नाट्य क्षेत्रामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि पुणे विद्यापीठातून नाटक या विषय घेऊन एमए डिग्री घेतली आणि नंतर त्यातच त्यांनी पीएचडी केलेला आहे. तर आणि मग आता सध्या ते नाटकाविषयी बरेच काम करतायत की गिरीश कर्नाडांचे नाटकांचे त्यांनी भाषांतर केलंय किंवा दिग्दर्शन अभियान करून अभिनय करून ती नाटकं सादर करतायत आणि नाट्य रूपदर्शन या स्वयंशोधित फॉर्मद्वारे मराठीतील श्रेष्ठ नाट्यकृतींचा रसिकांना परिचय करून देण्याचा त्यांचा उपक्रम चालू आहे. पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे आमच्या दृष्टीने त्यांनी जे फिलॉसॉफी ऑफ सायन्स या पुस्तकाचं जे भाषांतर केलेलं आहे विज्ञानाचे तत्वज्ञान ते सर्वांनी जरूर वाचावं. तसंच त्यांनी रिचर्ड डॉकिन्स याच्या गॉड डिलिजन या निरीश्वरवादाचा प्रखर पुरस्कार करणाऱ्या ग्रंथाचाही मराठी अनुवाद केलेला आहे. आजचे आपले दुसरे वक्ते आहेत ते म्हणजे सुप्रसिद्ध पंचांगकर्ते डॉक्टर सोमन सर. सरांची माझी भेट झाली सांगलीमध्ये त्यांचं व्याख्यान होतं त्यावेळेस आणि त्यावेळेस पासूनच मी त्यांच्या कायम संपर्कात असतो. त्यांनी मला बरीच पुस्तकं पण गिफ्ट केलेली आहेत. ते दरवर्षी स्काय फॉर द 2020 किंवा स्काय फॉर 2021 असं दरवर्षी एक पुस्तक खगोलशास्त्राच्या माहितीविषयीचं प्रसिद्ध करतात. म्हणजे हे जणू काही एक पंचांगच असतं म्हणजे खगोलशास्त्रीय इव्हेंट्स त्या वर्षात जे होणार आहेत त्या ग्रहण केव्हा होणार आहेत आणि त्याविषयीची माहिती संपूर्ण शास्त्रीय माहिती ते देत असतात. अतिशय छान लिखाण असतं त्यांचं आणि त्यांनी आतापर्यंत बरंच परदेशातील वेधशाळांना भेटी दिलेल्या आहेत. हजारो व्याख्यानं त्यांनी खगोलशास्त्र विषयावरची सादर केलेली आहेत. तिथे माथेरान येथील आकाशगंगा प्रकल्पाचे ते मार्गदर्शक आहेत. आणखीन बऱ्याच वर्तमानपत्रामध्ये आणि आकाशवाणी आणि दूरदर्शन अशा सर्व मीडियामध्ये त्यांची व्याख्याने होत असतात. त्यांना बरेच पुरस्कार मिळालेले आहेत. तर अशा या महनीय व्यक्तिमत्वाची आज आपल्याला ओळख होणार आहे त्यांच्या संभाषणातून किंवा परिसंवादातून. तर मी आरडे सरांना विनंती करतो की त्यांनी या दोन वक्त्यांच्याशी वार्तालाप सुरू करावा. धन्यवाद. मी सरांचं स्वागत करतो. सहस्त्रबुद्धे सर आणि सोमन सर आपल्या दोघांचं मनपूर्वक स्वागत की आपण आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या या कार्यक्रम उपक्रमात सहभागी झाला. धन्यवाद. धन्यवाद सर. खर तर एक वेगळा दृष्टिकोन आज आपल्या या कार्यक्रमाच्या नंतर मिळणार आहे आणि ह्या वेगळा दृष्टिकोन ऐकून घेण्यासाठी जाणून घेण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. तर नमनाला घरी भर तेल न लावता मी आजच्या कार्यक्रमाची पुढील सूत्र आजचे मुलाखतकार पर आरडे सर सल्लागार संपादक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं वार्तापत्र जे आहे त्याचे संपादक आहेत सर यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सूत्र घ्यावे. ओव्हर टू पर आरडे सर. हॅलो सोमन सर. नमस्कार. नमस्कार. मी रिटायर प्राध्यापक पी आर आरडे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा एक कार्यकर्ता आणि नरेंद्र दाभोळकरांचा सहकार. आतापर्यंतच्या 5-10 मिनिटांमध्ये ज्योतिषाच्या संदर्भामध्ये जे काही विचार मांडले गेले त्याच्यामध्ये जरा मी थोडस वेगळं बोलतो आता की ए प्रायोरी म्हणजे पूर्वग्रह दोषित ज्योतिष हे खोटच असं समजू नये. म्हणजे सत्य काय आहे हे तपासून मग त्याच्यावर निर्णय घ्यावा. आणि या संदर्भात या क्षेत्रात गेले विसंत सोमन सर आणि सहस्रब सर हे ए प्रायोरी ज्योतिषाबद्दल काही न सांगता त्यांनी जे अनुभव घेत किंवा पडताळे घेतले किंवा त्यांनी त्याचा जो सखोल अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासातून ते वस्तुनिष्ठ मांडणी करतील आणि ती मांडणी आपण स्वीकारावी अशी मी अपेक्षा करतो. बाजारातील वांगी आपण घेताना ते वांग तपासून होते किडक आहे का चांगलं आहे. सर्वसामान्य हा स्वभाव क्षेत्रामध्ये का परिवर्तित होत नाही हा माझा सवाल आहे. विचाराच्या क्षेत्रामध्ये
माणसं दुसऱ्याच्या विचार लगेच बळी पडतात किंवा आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे असं समजून त्याला फॉलो करतात. म्हणजे कुठल्याही अंधविश्वासाबद्दल किंवा ज्योतिषाबद्दल तपासण्याची खरी मेघ. अनंत काणेकर यांचा एक प्रख्यात निबंध आहे, त्या निबंधामध्ये त्याने असं म्हटलंय की एक माणूस बोर खात बसला होता आणि खाता खाता असं बोर टाकताना एक बोर त्याच्या मिशीमध्ये अडकलं. तेव्हा मिशीमध्ये अडकलेलं बोर तो इथं आळशी होता की शेजाऱ्याला हात म्हणाला, अहो आता माझ्या मिशीत अडकलेलं बोर काढून देता का प्लीज मला. माणसाच्या स्वभावाबद्दल आनंद काणेकरांनी जे म्हटलंय ना, तसं माणसाच्या पिढीची बाजारामध्ये वांगी तपासतात तसं आपले विकास तपासत नाही. ते तपासण्यासाठी त्यांना उद्युक्त करण्यासाठी त्यांना समजून चालण्यासाठी आपल्यासारखी विवेकी गटातली माणसं प्रयत्न करतात आणि या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून ज्योतिषाबद्दल ए प्रायोरी काही न मांडता त्याचा अभ्यास करून त्या अभ्यासाच्या संदर्भात जे काही निष्कर्ष निघालेले आहेत ते सोमन सर आणि सहस्रबुद्धे सर आपल्या समोर मांडणार आहेत. तेव्हा मी त्यांना पहिला प्रश्न असा विचारतो की ज्योतिष पितळ की सोनं याची चर्चा आपण या परिसंवादात करणार आहोत. आता या संदर्भात पहिला माझा प्रश्न असा की ज्योतिषी असं म्हणतात की आम्ही ग्रहगोलांचा अभ्यास करतो म्हणजे आमचं हे विज्ञान आहे आणि नारळीकरांसारखे वैज्ञानिकही खगोल विज्ञानाचा अभ्यास करतात. मग सहस्रबुद्धे सर तुम्हाला पहिला प्रश्न असा की ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्र आणि ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे ज्योतिष याच्यामध्ये नेमका भेद काय आहे? सहस्रबुद्धे सर. हॅलो. हा ऐकू येते ना आता? Am I audible? आणि ॲस्ट्रॉनॉमी याच्यातला नेमका भेद काय? कारण ज्योतिषी म्हणतात आम्ही ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करतो, बरोबर, नारळीकरांसारखे म्हणतात आम्ही खगोलचा अभ्यास करतो, फरक काय? खगोलशास्त्र आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मूलत आकाशामध्ये असणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करत, पण हा अभ्यास खूप विविध पैलूंमध्ये केला जातो. ते पैलू म्हणजे असे की या आकाशस्थ गोष्टी म्हणजे ग्रह तारे त्याला सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स असं आपण साधारणपणे म्हणतो, त्यांचं स्थान कोणतं आहे, त्यांचं आकारमान काय आहे, अंतराळामध्ये ही विविध सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स पसरलेली असतात ती नेमकी कशी पसरलेली आहेत, त्यांची गतिकी म्हणजे मोशन, तसंच या सगळ्या सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स कशाच्या बनलेल्या आहेत म्हणजे त्यांचं कंपोजिशन काय आहे, त्याचबरोबर त्या एका त्या ऊर्जेच्या स्त्रोत असतात हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर त्यामुळे ऊर्जा या पैलूच्या माध्यमातून सुद्धा या ग्रहांचा अभ्यास करण्याचं काम खगोलशास्त्र करत असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या आकाशस्थ गोष्टी ज्या आहेत त्या नेमक्या उत्क्रांत कशा झाल्या, अशा विविध पैलूंमध्ये खगोलशास्त्र हे आकाशस्थ गोष्टींचा अभ्यास करत असतं. ज्योतिषशास्त्र हे ग्रहांच्या स्थितींचाही अभ्यास करतं यात काही वाद नाही, परंतु त्याच्याही पुढे जाऊन ज्योतिषशास्त्र हे ग्रहांच्या स्थिती किंवा त्यांच्या स्थितीमध्ये होणारे बदल आणि प्रत्येक माणसाची त्याच्या जन्मवेळी मांडलेली कुंडली या तीन गोष्टींच्या आधारानं त्या माणसाच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करतं आणि त्याचबरोबर घटनांचं भाकीतही करण्याचा प्रयत्न करत. माझ्या दृष्टीनं हा खगोलशास्त्र आणि भविष्यशास्त्र यांच्यामधला महत्वाचा फरक आहे. हा थँक्यू सर. दुसरा प्रश्न सोमन सरांना विचारतो. सोमन सर, खगोलज्ञानी दुर्बिणीतून अवकाशात निरीक्षण करतात आणि तर ज्योतिषी लोकांचा बऱ्याच वेळा
पंचांगामध्ये नक्की राय असत. खगोल विज्ञान का ती ज्योतिषाची पोतळी, याबद्दल आपलं मत काय? हा, तुम्ही चांगला प्रश्न विचारलाय. सर्वांना नमस्कार प्रथम करतो. पंचांगाविषयी गैरसमज आहेत पहिल्यांदा लक्षात घ्या. पंचांग म्हटलं की फलज्योतिष हेच लोकांना वाटतं, तसं ते नाहीये. पंचांगामध्ये आपण जर बघितलं तर खगोल गणित आहे आणि ते गणित खूप महत्वाचं आहे. हे विश्व किती प्रचंड आहे, म्हणजे सांगायचं तर आपण पृथ्वीवरती आहोत, पृथ्वी सूर्यमालेमध्ये, सूर्यमाला आपल्या आकाशगंगेमध्ये, आपल्या आकाशगंगेसारख्या अब्जावधी आकाशगंगा आहेत ह्या अंतराळात. तर पंचांगामध्ये पाच गोष्टी असतात, अगदी साध्या सोप्या भाषेत मी सांगतो. एक म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. या पाच अंग म्हणजे पाच गोष्टींची माहिती पंचांगात असते, म्हणून त्याला पंचांग म्हणतात. अर्थात हे प्राचीन काळापासून भारतात गणित आहे, मला खगोल गणित हे आहे. खगोलशास्त्र पंचांगामध्ये किती आहे? तर तिथी, साधी तिथी म्हटली की तिथी काढताना सूर्याचा मध्य, पृथ्वीचा मध्य आणि चंद्राचा मध्य याच्यामध्ये जो कोण येतो तो कोण 12 अंश झाला की एक तिथी. हे खगोल गणित आहे आणि गणितानं हे काढता येतं. आणखी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर चंद्राची स्थिती, अमावास्येला चंद्र सूर्य एका रेषेत असतात आणि 12 अंश चंद्र सूर्यापासून दूर गेलो की एक तिथी होते. म्हणजे खगोलशास्त्र तिथीनुसार आपल्याला जर तिथी माहिती असेल तर आकाशात चंद्र कुठे हे माहीत होत. आणि इसवी सन पूर्व पंधराशे म्हणजे किती हजार वर्षापासून भारतीयांना तिथीचं गणित खगोलशास्त्रीय दृष्ट्या माहीत होत, ही महत्वाची गोष्ट आहे. दुसरं पंचांगाचा अंग म्हणजे वार. आता पाश्चात्य लोकांमध्ये मध्यरात्रीला वार बदलतो. भारतीय पद्धतीप्रमाणे एका सूर्योदयापासून दुसऱ्या लगतच्या सूर्योदयापर्यंत वार असतो. हा फरक महत्वाचा आहे. नक्षत्र म्हणजे जे आकाश आहे 360 अंशांचं, ते 27 भागात विभागलेलं आहे, त्याला आपण नक्षत्र म्हणतो. आणि चंद्र ज्या नक्षत्रात असतो, बॅकग्राऊंड तारका त्या नक्षत्रांच्या, तेव्हा त्याला चंद्र नक्षत्र म्हणतात. सूर्य त्या नक्षत्राचं, त्याला सूर्य नक्षत्र म्हणतात. आणि योग हे चंद्र आणि सूर्याचे भोग, त्याला योग म्हणतात. अर्थात एस्ट्रॉनॉमीच्या खगोलशास्त्र दृष्टीनं योग महत्वाचे नाहीत. आणि कर्ण म्हणजे अर्धी तिथी. आता हे जे गणित आहे, हे गणित खगोलीय गणित आहे. पंचांगाचं गणित हे खगोल गणित आहे. आणि मी गेले 50 वर्ष पंचांगाचं खगोल गणित करतो आहे, त्यामुळे मला माहिती आहे की पंचांग म्हटलं की खगोलशास्त्र आहे, फलज्योतिषच आहे असं नाही. त्याचा उपयोग प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने करतो. पंचांग प्रसिद्ध झालं की पूजा करणारे ते मुहूर्त बघतात, पूजा त्या विधीसाठी बघतात, तसं फलज्योतिषी त्याचा वापर करत असतील. परंतु मूळ पंचांग म्हणजे आकाशाचा नकाशा. पंचांग म्हणजे आकाशाचं वेळापत्रक. त्याच्यामध्ये ग्रह नक्षत्र राशी प्रवेश दिलेला असतो, ग्रहांच्या युत्या दिलेल्या असतात, ग्रहणांची माहिती असते, किती अचूक असते. आता मी 2 मिनिटात तुम्हाला पंचांगाचा इतिहास सांगतो. हे पंचांग भारतामध्ये इसवी सन पूर्व 3000 वर्षापासून केलं जातं. त्याचा ग्रंथ वेदांग ज्योतिष, खगोल गणिताचा ग्रंथ आहे, फलज्योतिषाचा नव्हे. त्यानंतर सूर्य सिद्धांत ग्रंथावरून पंचांगकर्ते खगोल गणित करायला लागले आणि पंचांगाचं खगोल गणित तयार करायला लागले, पंचांग तयार करायला लागले. त्यानंतर इसवी सन 1420 मध्ये पुन्हा गणित चुकायला लागलं. म्हणजे पंचांगाचं खगोल गणित आणि आकाशात प्रत्यक्ष ग्रह तारे ह्यात बदल दिसला. आणि हा बदल आपल्याला माहिती आहे की नांदगाव म्हणून भुरुड जंजिराच्या तिथे गाव आहे, तिथे गणेश दैवज्ञ होऊन गेले. त्यांच्या लक्षात आला की आपण पंचांगात गणित जे देतो खगोल गणित म्हणून, तसं आकाशात दिसत नाही. त्यांच्या हे लक्षात आलं, मग त्यांनी वेद घेतले तिथून आणि सूर्य सिद्धांत ग्रंथाचं जे गणित होत खगोल गणित त्याच्यावरती संस्कार केले, त्या गणितामध्ये सुधारणा केली आणि त्यांनी ग्रंथ लिहिला खगोल गणिताचा, तो म्हणजे ग्रह लाघव इसवी सन 1424 मध्ये.
प्राचीन काळी बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर खगोल गणिताचा ग्रंथ म्हणजे ग्रह लागत. पुन्हा 1920 मध्ये फरक पडायला लागला, कारण आपल्याला माहिती आहे हे संपूर्ण चक्र जे आहे विश्वाचं हे गणित त्या नियमाने चालतं आणि त्यामुळे त्याच्यात बदल व्हायला लागला. आणि 1920 साली हा बदल लोकमान्य टिळकांच्या लक्षात आला. पंचांगात वेगळं गणित, पंचांगात ग्रह वेगळ्या राशीत आणि आकाशात तो वेगळ्या राशीत. एकदा तो ग्रहण दिलेलं होता पंचांगात, आकाशात दिसलं नाही. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना म्हणायला लागलं 100 वर्षापूर्वी 1920 त्यांनी सांगलीला संमेलन घेतलं पंचांग आणि आवाहन केलं, केसरीमध्ये जाहिरात दिली, जर कोणी ग्रह लागवरती गणित सुधारून नवीन ग्रंथ तयार करील अचूक, आकाशात दिसतं तसं पंचांगात पाहिजे, जसं पंचांगात आहे तसं आकाशात पाहिजे खगोल गणित, तर मी त्याला 1000 रुपये बक्षीस देईन. आणि नागपूरचे डॉक्टर केशव लक्ष्मण दफ्तरी हे गणितज्ञ खगोल गणितज्ञ त्यांनी ग्रंथ लिहिला आणि त्याचं नाव कर्णकल्पलता, त्याच्यावरून पंचांग करते खगोल गणित करायला लागले. आता पंचांगामध्ये जे गणित असतं ते त्याला दृग गणित म्हणतात. दृग गणित, दृग गणित म्हणजे काय, तर आकाशात जसं असतं तसंच पंचांगात दिलेलं पाहिजे आणि जसं पंचांगात असतं तसंच आकाशात असलं पाहिजे. म्हणून खगोल अभ्यास करणारे जे असतात माझ्यासारखे खगोल अभ्यासक, ते पंचांगाचं गणित समजून घेतात आणि त्या गणिताप्रमाणे आकाशात दिसतं की नाही हे तपासतात. आणि खगोल जे अभ्यासक आहेत, विद्यार्थी आहेत, प्राध्यापक आहेत समाजामध्ये, तर त्यांना पंचांग जर माहीत असेल तर लक्षात येतं, ते वापर करतात आकाश दर्शनासाठी. तर मित्रांनो, पंचांग म्हणजे फलज्योतिष नव्हे, पंचांग म्हणजे भविष्य नव्हे, पंचांग म्हणजे आकाशाचं वेळापत्रक. पंचांग म्हणजे जसं रेल्वेचं टाइम टेबल असतं तसं आकाशाचं टाइम टेबल म्हणजे पंचांग. आता पंचांगातल्या गोष्टी सध्या कॅलेंडरच्या फॉर्म मध्ये असतात, म्हणजे ते तारीख इंग्रजी आणि त्याच्यामध्ये पंचांगातल्या गोष्टी, तर कॅलेंडर वरून सुद्धा आकाश बघता येतं आपल्याला, कारण त्यात दिलेले असतात कुठला ग्रह कुठे दिसेल, कुठल्या राशीत दिसेल. आता त्याचे माणसावर काय परिणाम होतील यासाठी हे पंचांग नाहीये, ते फलज्योतिषी पाहतात. पंचांग करता हा खगोल गणितज्ञ असावा लागतो. आणि केवळ खगोल गणित नव्हे तर त्यांनी केलेलं गणित आकाशात दिसलं पाहिजे. आता तुम्ही बघाल, आम्ही पंचांगात जे ग्रहणाचा वेळ लिहितो आकाशात दिसतं की नाही ग्रहण त्यावेळी. आता हे भारतीय गणित आहे, खगोल गणित आहे. आणि हेच गणित ISV 1500 पासून 3000 वर्षापासून भारतात तयार होते. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे की पंचांग प्राचीन कालापासून आहे, म्हणून खगोल शास्त्राचं संशोधन प्राचीन कालापासून आर्यभट्ट वराहमिहीर भास्कराचार्य यांनी केलेलं आहे खगोल गणित. तर एका वाक्यात सांगायचं तर पंचांग म्हणजे खगोल गणिताचा ग्रंथ, आकाशाचं वेळापत्रक. तुमच्या सखोल अभ्यासातून पंचांगाबद्दल एक नवी दृष्टी आमच्या श्रोत्याला मिळणार याबद्दल मला काही शंका नाही. पंचांग म्हणजे खगोलाचा नकाशा, तो मानवी भवितव्याचा रोडमॅप नव्हे असं या तुमच्या बोलण्यातून माझ्या लक्षात आलंय. पण अजूनही मोठ्या प्रमाणात मंडळी या ज्योतिषाच्या संदर्भामध्ये समाजावर प्रभाव गाजवतात. शरद उपाध्यायांचा राशीचक्र हा कार्यक्रम मी 2-3 वेळा पाहिला, त्याच्यात सासू सुनेच्या भांडणाचं कारण म्हणजे त्यांच्या राशी आणि कुंडली. हे काय भानगड आहे, सासू आणि सुनेचं पटत नाही कारण त्यांची एकीची रास कुठेतरी वृश्चिक असते तर दुसरीची काहीतरी फालतू दुसरी असते, त्याच्यामुळे त्यांच्यात भांडण लागतं. कुंडली कुंडली ज्योतिष, अंक ज्योतिष, हस्तरेषा हस्तरेषावरून ज्योतिष, हे बाकी जर राहू द्यात, परंतु कुंडलीवरून माझं भवितव्य कसं काय ठरवलं, कुंडली म्हणजे नक्की काय? हा, अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय. सामान्य माणसाला पण हा प्रश्न आहे, कुंडली म्हटलं की त्याचं भविष्य. कुंडली म्हणजे काय ते सांगतो. माणूस ज्यावेळी जन्मतो त्यावेळी आकाशात ग्रहस्थिती कुठे असेल, म्हणजे जन्माच्या वेळी आकाशात असलेली ग्रहस्थिती म्हणजे कुंडली, आकाशाचा नकाशा म्हणजे कुंडली. आता काय आहे, 360 अंश हे आकाश आहे संपूर्ण बघितलं तर.
त्या 12 भागात विभागणी केली आहे, म्हणजे 30-30 अंश आलेले आहेत आणि त्यांना नावं दिली आहेत मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह वगैरे. तर कुंडली जी आपण पाहतो ती कुंडली भविष्यासाठी नाहीये. तर कुंडली नुसती बघितली, आत्ता आपण कुंडली बघितली आत्ताची आत्ताच्या वेळची, तर पश्चिम आकाशात सूर्य असणार आहे, गुरु कुठे आहे, शनी कुठे आहे, आकाशात मंगळ कुठे आहे, हे आत्ताची कुंडली मांडली तर कळत आहे. तर कुंडली म्हणजे फलज्योतिष नव्हे, कुंडली म्हणजे भविष्य नव्हे, कुंडली म्हणजे त्यावेळचा आकाशाचा नकाशा, असं खगोलीय दृष्टिकोनातून मी सांगतोय. त्यामुळे कुंडली प्रत्येक वेळेची जर मांडली आपण, तर कुंडलीवरून कुठला ग्रह कुठल्या राशीत किती वाजता दिसेल, कुठे दिसेल, दिसेल की नाही, की सूर्य तेजामध्ये तो लुप्त झालेला आहे. आता बुध शुक्र हे सूर्य तेजामध्ये लुप्त होतात आणि दिसत नाही होतात ग्रह इतर सुग्रह, तर ते कुंडलीवरून सांगता येतं. खगोल शास्त्राचा अभ्यास म्हणून एका वाक्यात सांगायचं तर कुंडली म्हणजे त्यावेळचा आकाशाचा नकाशा. थँक्यू सर. सहस्रबुद्धे सर, याच प्रश्नांच्या बाबतीत मी तुम्हाला असं विचारतो की कुंडलीवरून माणसाचं जे भवितव्य रेखाटलं जातं ज्योतिषाकडून, त्याचे बरेचसे बॅड इफेक्ट्स आपल्याला समाजामध्ये दिसतात. उदाहरणार्थ पुण्यामध्येच 2-3 वर्षापूर्वी एका इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टरनं शनी आणि मंगळ यांची युती आपल्या कुंडलीत होती आहे, त्यामुळे तो निराश झाला आणि त्यानं आपल्या कुटुंबाला गोळ्या दिल्या झोपेच्या आणि स्वतःही झोपेच्या गोळ्या घेऊन आपलं आयुष्य संपवलं. तर कुंडलीतून आपलं भविष्य मांडणारे हे जे प्रकार आहेत, या प्रकाराच्या संदर्भात माणसाच्या भवितव्याबद्दल कुंडलीतून काढले येणारे निष्कर्ष असतात, या निष्कर्षाच्या बाबतीत आपल्याला आपलं सत्य काही सांगता येईल का, की या बाबतीमध्ये काय आपण म्हणू शकू याबद्दल आपण? सहस्रबुद्धे सर, सहस्रबुद्धे सर, आत्ताच सुमन सरांनी आपल्या समोर कुंडली ही संकल्पना अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलेली आहे आणि त्यांनीच म्हटल्याप्रमाणे हे अगदी खगोल शास्त्राशी सुसंगत आहे. परंतु त्याच्यामध्ये नंतर ज्या गोष्टी किंवा नंतर जी गृहितक येतात ती मात्र पटण्यासारखी नसतात. उदाहरणार्थ आपल्याला वरती दिसणाऱ्या आकाशाचे जे आपण 12 भाग केलेले असतात त्यांना स्थान असं म्हणतात. पहिली गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो की मी या गोष्टीचा अभ्यासक नाहीये, पण मी एक कुतूहल म्हणून काही काही वेळेला काही पुस्तकं वाचून मी या गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे जर का माझ्या बोलण्यामध्ये काही चूक झाली तर सोमण सर कृपया आपण मला म्हणजे मार्गदर्शन करा. तर गृहितक असं आहे की या 12 स्थानांना माणसाच्या आयुष्यातल्या विविध पैलूंशी निगडित करण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ स्थान क्रमांक 1 हे रूप, डोकं, व्यक्तिमत्व, शरीर यांच्याबद्दल प्रभाव पाडत. स्थान क्रमांक 2 धन, कुटुंब, उजवा डोळा, वाणी इत्यादी, आणि अशीच प्रत्येक स्थानाची वर्णन या शास्त्रामध्ये केलेली असतात. आता माझ्यासारख्या सामान्य माणसाला असा प्रश्न पडतो की जर का पहिल्या स्थानामध्ये डोकं आलेलं असेल तर मग दुसऱ्या स्थानामध्ये उजवा डोळा आणि वाणी की हे दोन्ही आपल्या डोक्यामध्येच स्थित आहेत, तर ही दुसऱ्या स्थानाला गेली आणि सगळं डोकं पहिल्या स्थानाला गेलं, हे कसं म्हणजे समजून घ्यायचं हे मला समजत नाही. थोडक्यात प्रत्येक स्थानाचा माणसाच्या आयुष्याच्या किंवा अस्तित्वाच्या कुठल्या ना कुठल्या तरी पैलूशी एक त्यांनी संबंध जोडलेला आहे, त्याला नेमका आधार काय हे कळण्यास काहीही मार्ग नाही, हे कुठेही स्पष्ट केलेलं दिसून येत नाही. अजून एक त्याच्यामधला मुद्दा असा आहे की रास ही संकल्पना आत्ता सरांनी आपल्या पुढे स्पष्ट केलेली आहे, त्या प्रत्येक राशीला त्यांनी ग्रहाची मालकी असा एक संकल्पना तिथे मांडलेली. म्हणजे असं बघा, राशी 12 असतात, ग्रह असतात ते सोमवार ते रविवार म्हणजे 7. आता त्याच्यामध्ये राहू केतू एक असतात आणि त्याच्यानंतर खरं म्हणजे हर्षल, नेपच्यून, प्लुटो
हे अनुक्रमे 1741 1846 आणि 1930 या साली शोधले गेलेले आहेत. म्हणजे तुलनेने हे अगदी अलीकडचे ग्रह आहेत, परंतु हे आपल्या सूर्यमालेचाच एक भाग आहे. तर त्यामुळे आता 12 राशींची आणि 7 ग्रहांची कशी काय जोड लावायची, तर त्याकरता यांनी असं केलं की एका राशीला म्हणजे सिंहला सूर्य हा अधिपती दिला, कर्केला चंद्र हा अधिपती दिला, बाकी मंगळ ते शनी हे प्रत्येकी 5 ग्रह दोन दोन राशींचे अधिपती म्हटले. म्हणजे 5 × 2 = 10 आणि हे दोघांना 1 म्हणजे 10 × 2 = 12 असा त्यांनी मेळ याच्यामध्ये घातला. परंतु नंतर जे हे नेपच्यून किंवा हर्षल नेपच्यून आणि प्लुटो या ग्रहांचा जो शोध लागला, त्यांचा मात्र अधिपती या संकल्पनेमध्ये समावेश केला गेलेला नाही. अशा ज्या काही गोष्टी असतात त्या म्हणजे समजत नाही की या गोष्टींवरती कसा विश्वास ठेवायचा. इतकंच नाही तर ग्रह, राशी आणि स्थान आणि नक्षत्र यांना स्वभाव आणि गुणधर्म असतात. आता हे स्वभाव आणि गुणावगुण मानवी स्वभाव आणि गुणावगुणांसारखे आहेत. म्हणजे अमुक कोणी तापट आहे वगैरे वगैरे वगैरे. नंतर पत्रिकेतलं कुठलं स्थान कशाशी निगडित आहे याच्याशीही वर्णन केलेलं मी तुम्हाला सांगितलंच. नंतर ग्रहांना म्हणे दृष्टी असते, कुठली दृष्टी शुभ तर कुठली दृष्टी अशुभ. इतकंच काय, ग्रह एकमेकांच्या सापेक्ष म्हणजे विथ रिस्पेक्ट टू इच अदर दिल्या घटकेला कुठे असतात याचाही म्हणे माणसाच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटनांवरती परिणाम होतो. अगदी सौम्य शब्दात सांगायचं तर मित्रांनो, यातलं काहीही पटण्यासारखं नाही. थँक्स. थँक्यू सर. ग्रहांच्या संदर्भात, राशींच्या संदर्भात ज्योतिषी जे मुद्दे मांडतात ते सुसंगत नसतात, तो एक बादरायण संबंध असतो असं तुमच्या बोलण्यातून सूचित झालेलं आहे. या सभामध्ये युती नावाचा प्रकार ज्योतिषी सांगतात की दोन ग्रहांची युती झाली आणि इकडे पृथ्वीवर घोटाळा झाला. म्हणजे राजकारणातली युती आपण समजू शकतो, युती होते मोडते पुन्हा नवीन युती तयार होते, पण ग्रह युती करतात आणि मानवी समाजावर, व्यक्तीवर, समाजावर, देशावर परिणाम करतात असं ज्योतिषी सांगतात. ही युती बादरायणी कशी याबद्दल जरा सोमन सर आम्हाला स्पष्ट करून सांगाल का? युती म्हणजे ते अगदी एकमेकांना चिकटतात की एकमेकापासून लांब असतात, किती किलोमीटर, हजारो किलोमीटर, आणि त्यांचा कसा परिणाम होतो समाजावर आणि मानवावर, हा बादरायणी संबंध कसा काय ज्योतिषाने निर्माण केला जरा स्पष्ट कराल का सर? सोमन सर. हा आवाज येतोय. हा, आकाशामध्ये दोन ग्रह जेव्हा जवळजवळ आलेले दिसतात हा दिसतात असतात नाहीत, जवळ आलेले दिसतात पृथ्वीवरून पाहताना, तेव्हा युती झाली असं आपण समजतो म्हणतो. आता ग्रह कसे आहेत, सूर्यापासून जर ग्रह बघितले तर पहिला बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो. आता प्लुटो ग्रहमालेत धरला जात नाही, सूर्यमालेच्या बाहेर आहे कारण तो नियम पाळत नाही. आता हे ग्रह आहेत, हे ग्रह जवळजवळ आलेले दिसतात असत नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे मी सांगतो मित्रांनो, ग्रहांचे माणसाच्या जीवनावर परिणाम होतात असं का वाटलं, तर मनुष्य ते जीवनामध्ये 2 + 2 = 4 उत्तर येत नाही, 2 = 2 = 3 असं उत्तर येतं. मग 1 गेला कुठे, किंवा 2 + 2 = 5 उत्तर येतं, तेव्हा मग 1 आला कुठून, असा सामान्य माणसाला त्या काळात प्रश्न पडला. आणि प्लॅनेट्स म्हणजे भटके, भटके भटकतात कोण, कारण ते भटकतात म्हणून आपण भटकतो, आपलं जीवन भटकतं, अशी एक त्या काळामध्ये कल्पना आली. आता आकाशामध्ये ग्रह वेगवेगळ्या ठिकाणी असतात, वेगवेगळ्या ठिकाणी 360°, परंतु दोन ग्रह जवळ आलेले जेव्हा दिसतात तेव्हा वाटत माणसाला की काहीतरी होणार. आता ही संख्या, हाही एक श्रद्धा, अंधश्रद्धा म्हणा काही म्हणा, पण ही गैरसमजूत आहे. दोन ग्रह जवळ आले
एकमेकावर त्या आपटत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये अंतर भरपूर असतं, तसंच ते वेगवेगळ्या ठिकाणी असतात. म्हणून मी नेहमी सांगत असतो, आकाशातील ग्रहांपेक्षा माणसाच्या मनात जे ग्रह आहेत ना, आग्रह, विग्रह, दुराग्रह, संग्रहग्रह, पूर्वग्रह, अनुग्रह, हे ग्रह जास्त परिणाम करतात. तो वरती युती झाली म्हणून घाबरायचं कारण नाही. खालची युती डेंजरस आहे वरच्या युतीपेक्षा. आणि खालच्या युती जी होते ना, तिचे डायरेक्ट परिणाम होऊ शकतात आपल्यावरती, पण वरच्या युतीचे काही परिणाम होत नाहीत. तेव्हा ही खगोलीय युती म्हणजे ग्रह जवळ दिसतात आलेले, प्रत्यक्षात ते जवळजवळ येत नाहीत. छान सर, ग्रहांची युती ही मानवी भवितव्यावर काही परिणाम करत नाही, परंतु आपल्या समाजात अवतीभोवती असलेल्या वेगवेगळ्या संघटनांची युती आपल्याला तापदायक हे तितकंच खरं. छान मांडलं तुम्ही या युतीबद्दल. आग्रह विग्रह जरा परत एकदा सांगा सर. मी नेहमी भाषणातून सांगतो, मला प्रश्न विचारतात ग्रह माणसाच्या जीवनावर परिणाम करतात का, ते म्हटलं ते मला माहित नाही. खगोल एस्ट्रॉनॉमी मध्ये परिणाम करत नाहीत, परंतु माणसाच्या मनातील ग्रह आहेत, आग्रह, विग्रह, दुराग्रह, संग्रह, पूर्वग्रह, अनुग्रह, हे ग्रह जास्त डेंजरस आहेत. आपली पत्नी आपल्यावर जास्त परिणाम करते, आपण आपल्या पत्नीवर परिणाम करतो, आपला नोकर आपल्यावर परिणाम करतो, आपला बॉस आपल्यावर परिणाम करतो. शनी कुठे आहे आकाशात, गुरु कुठे आहे आकाशात, किती अंतरावरती आहे, त्याचे किरण येऊन आपल्यावरती परिणाम. आणि परिणाम म्हणजे काय, लग्न जमणं न जमणं, मूल होणं कि न होणं, नोकरी मिळणं कि न मिळणं. खरं सांगू का, जीवन हे आपणच घडवत असतो. 99.9% जीवन हे माणूस घडवत असतो. आपण समाजामध्ये बघतो, पैसा नसताना माणूस दुःखी असतो, पण पैसा ज्यांच्याकडे भरपूर आहे ते काय सुखी आहेत का मला सांगा. शेवटी मन आहे. तेव्हा आपण वैज्ञानिक दृष्टिकोन का पाहिजे, तर कार्य कारण भाव, नियमांवरती विश्वास पाहिजे. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असला की आपण आनंदाने जगू शकतो. काय होतं माहितीये का, एका सोप्या भाषेत सांगतो, निर्भय पाहिजे, निर्भय. आपण ग्रहांना घाबरायचं, याला घाबरायचं, त्याला घाबरायचं, आणि आपलं जीवन आपणच उद्ध्वस्त करतो. आपलं मन जर पवित्र असेल, साफ असेल, तर आपण कुणालाही घाबरत नाही. सुख येणं येणं आपल्या हातात नाही, पण सुखी व्हायचं आहे की नाही हे आपल्या हातात आहे. करोडो रुपये असलेली माणसं किती दुःखी आहेत आपण रोज बघतो, वर्तमानपत्र वाचतो, टीव्हीवरती वाचतो. आणि गरीब झोपडीपट्टीमध्ये राहणारी माणसं किती समाधानी असतात. तेव्हा पैशानं सुख विकत मिळत नाही, आपल्यावरती आहे. आपलं मन पाहिजे, म्हणून आग्रह, निग्रह, सत्य, अनुग्रह. आता संग्रह जास्त आला की व्यसन तयार होतात, आग्रह जास्त केला की तब्येत बिघडते. तर हे ग्रह जास्त डेंजरस आहेत. तेव्हा मला हे सांगायचं आहे की पंचांग म्हणजे खगोलाचा नकाशा, आकाशाचा नकाशा. आणि त्याचा पंचांगाचा उपयोग कसा करायचा, ते प्रत्येकाच्या मनावरती आहे. तेव्हा ग्रहांना घाबरू नका, युतीला घाबरू नका, आपल्याला स्वतःला घाबरा. आणि निर्भयता जेवढी असेल ना आपल्याकडे, घाबरायचं कारण नाही. आपण जर भयभीत होतो ना, त्यामुळे आपल्यावर संकट येतात आणि आपला गैरफायदा लोक करून घेतात. आपल्या लक्षात येईल, आपल्याला लुबाडतात अक्षरशः. आपण भीती आपल्या मनात असेल तर निर्भय व्हायचं असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिजे. थँक्यू सर. मनातले ग्रह काढून टाकले पाहिजे, परंतु हे मनातले ग्रह हेरून ज्योतिषी वेगवेगळे प्रकार समाजामध्ये राबवत असतात. सहस्रबुद्धे सर, तुम्हाला मी असा प्रश्न विचारतो की ज्योतिषी हे ज्ञान कुठून पैदा करतात, त्यांचं शिक्षण ते कुठून प्राप्त करतात, त्यांचे काही विद्यापीठ कोर्सेस आहेत का, आणि त्यांचा असा काही अभ्यासक्रम ठरलेला आहे का, याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा. ज्योतिषांची ज्ञान प्राप्ती कुठून चालते, असे कुठे काही विद्यापीठात कोर्सेस आहेत का, आणि त्यांचा अभ्यासक्रम काय असतो.
सॉरी मी आता अनम्यूट केलेलं नव्हतं, आता ऐकू येते मला वाटतं ना. हा परत सांगू काय? नाही नाही मला आपलं बोलणं ऐकू आलं, मी म्यूट होतो त्यामुळे माझं पहिलं वाक्य कदाचित ऐकू आलं नसेल. मी परत बोलतो. तुम्ही विचारलं त्याप्रमाणे येस, आपल्या भारतामध्ये ज्योतिष हा विषय विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये संलग्न केल्याची अनेक उदाहरणं आहेत. आजच्या आपल्या वेबिनारचं निमित्त जे आहे इग्नू मध्ये ज्योतिष या विषयाचा समावेश केला त्याबद्दल, तर तिथल्या अभ्यासक्रमाबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. मास्टर ऑफ आर्ट्स इंटू ब्रॅकेट ज्योतिष असं या पदवीला पदवी अशी ही पदवी लिहिली जाते. त्याचा त्या विद्यापीठाच्या कोड नंबर मध्ये MAJY असा कोड आहे आणि त्याचा समावेश स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज या विद्याशाखेमध्ये केलेला आहे. साधारणपणे 2 वर्षाचा कालावधी आहे, माध्यम हिंदी आहे आणि त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मधली एक 2 ओळी मी तुम्हाला वाचून दाखवतो. हिंदीमध्ये स्नातकोत्तर कला उपाधि ज्योतिष कार्यक्रम का उद्देश्य विद्यार्थियों को भारतीय प्राच्य विद्या के अंतर्गत काल ज्ञान, ग्रह गति, सूर्य ग्रहण, चंद्र ग्रहण से लेकर भारतीय ऋषियों के मतों के आधार पर अंतरिक्ष में होने वाली घटनाओं के साथ मानव मात्र के व्यावहारिक जीवन का संचालन किस प्रकार होता है, इन तथ्यों का प्रामाणिक और विस्तृत ज्ञान प्रदान करता है. म्हणजे शेवटी पुन्हा मुद्दा तोच आला की आकाशस्थ ग्रहांच्या स्थितीवरनं माणसाच्या आयुष्यामध्ये जे काही घडतं त्याचा कसा संबंध आहे हे आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्याचा आधार घेऊन या कोर्समध्ये तुम्हाला हा विषय शिकवला जाईल. आपणच विचार करा त्यांचा हा दावा कितपत पटण्याजोगा आहे किंवा नाही. अजून एक त्या डिस्क्रिप्शन मधलं मी तुम्हाला वाक्य सांगतो. इस प्रकार के अध्ययन से विद्यार्थी समाज के सरोकार में रहकर अपनी विद्या से स्वयं लाभान्वित रहते हुए सभी के हितचिंतन संलग्न रहेंगे. मराठीमध्ये म्हणजे या कोर्समुळे तुमचा तो फायदा होईलच पण तुम्ही इतरांचाही फायदा करून देणार आहात. विषय ज्ञान के साथ साथ रोजगार के प्रति प्रेरित करना और उसके लिए योग्य होने की क्षमता विकसित करना भी इस कार्यक्रम में सन्निहित है. म्हणजे हा कोर्स केल्यामुळे तुम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि या रोजगारांच्या संधी करता स्वतःला सक्षम बनवणं हे या कोर्सचं उद्दिष्ट आहे असं हे इग्नूचं पत्रक तुम्हाला सांगतं. आता या कोर्सची फी 12,600 रुपये 2 वर्षांचा कोर्स आहे. 6,300 प्लस 6,300 अशी पहिल्या दुसऱ्या वर्गाची फी आहे. आता याच्यामध्ये विषय काय आहेत बघा, मला कुतूहल होतं की यांचं सिलेबस काय असेल. पहिल्या वर्षी भारतीय ज्योतिष का परिचय एवं ऐतिहासिकता, सिद्धांत ज्योतिष एवं काल, पंचांग एवं मुहूर्त, कुंडली निर्माण हे पहिल्या सेमिस्टर मध्ये पहिल्या वर्षामध्ये शिकवले जाणारे विषय. दुसऱ्या वर्षामध्ये फल विचार, गणित ग्रहण वेद एवं यंत्रादी विचार. आता मी याच्यामध्ये यंत्र सुद्धा शिकवणार आहेत की कुठल्या तरी यंत्राची तुम्ही पूजा केल्यामुळे तुमच्या अमुक ग्रहदशेला तुम्ही कसं म्हणजे त्याचा इफेक्ट तुम्ही कसा दूर करू शकाल वगैरे असं काहीस याचं स्वरूप असावं असा माझा कयास आहे. संहिता ज्योतिष आणि ज्योतिर्विज्ञान ही विषयांची नाव आहे. इग्नो ही काही एकच युनिव्हर्सिटी नाहीये की ज्यांनी ज्योतिष शास्त्राचा कोर्स चालू केलेला आहे, पण मला अनेक युनिव्हर्सिटीची नावं आढळली नेटवरती. मला त्या युनिव्हर्सिटीची नावं फारशी माहीत नव्हती पण मी जस्ट त्या नावांचं तुमच्या समोर उच्चारण करतो. शास्त्र युनिव्हर्सिटी तंजावूर तामिळनाडू, लाल बहादूर शास्त्री नॅशनल संस्कृत युनिव्हर्सिटी न्यू दिल्ली, संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय वाराणसी, कवी कुलगुरु कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी महाराष्ट्र आणि VELS इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अँड ऍडव्हान्स स्टडीज. याच्यामध्ये 6-6 सेमिस्टरचे कोर्सेस आहेत आणि त्याच्याकरता नेमलेली पुस्तकं आपला फार वेळ न घेता जस्ट 1-2-3 पुस्तकांची मी नावं सांगतो. प्रेडिक्टिव्ह ऍस्ट्रॉलॉजी ऑफ हिंदूज, लेखक गोपेश कृष्ण ओझा. फंडामेंटल्स ऑफ ऍस्ट्रॉलॉजी, मिस्टर रामकृष्ण भट. ऍस्ट्रॉलॉजी फॉर 21st सेंचुरी, प्राश त्रिवेदी वगैरे वगैरे.
आणि कोर्स पूरा केल्यानंतर रोजगाराच्या संधी तुम्हाला काय असतील, ॲस्ट्रॉलॉजिस्ट, न्यूमरॉलॉजिस्ट, म्हणजे आकड्यांवरती बेस करून किंवा अल्फाबेट्सवरती बेस करून. म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्ही बघता काही सिनेनर्ट त्यांच्या नावामध्ये एखादं जास्तीचा ए किंवा जास्तीचं ई किंवा जास्तीचं आय असं घालतात, जेणेकरून कदाचित त्यांच्या भविष्यामध्ये फरक पडेल असं त्यांना या न्यूमरॉलॉजिस्टने सांगितलेलं असतं बहुधा. किंवा जेमॉलॉजिस्ट, हातामध्ये खडे घालायचे, कुठल्या परिस्थिती करता काय करायचं याचं जे शास्त्र ते जेमॉलॉजी, याच्यामध्ये तुम्हाला रोजगाराच्या संधी आहेत असं या कोर्सचं परिपत्रक सांगतं. पाम रीडर किंवा पामिस्ट्री, टॅरट कार्ड रीडर, हे तर ऐकून मी हतबुद्ध झालो. मित्रांनो, टॅरट कार्ड म्हणजे काय तुम्हाला माहितीये की नाही? माहित नाही. आपल्या पत्त्यासारखा कॅट असतो, फक्त त्याच्यामध्ये जे पत्ते असतात त्याच्यावरती वेगवेगळ्या आकाराच्या आकृत्या असतात. तो जो टॅरट रीडर असतो तो तुमच्या समोर तो कॅट धरतो, तुम्ही त्यातनं ते कार्ड काढायचं आणि तो ते कार्ड बघून तुम्हाला त्याबद्दलचं भविष्य सांगतो. ही तुम्हाला संधी या कोर्स मधनं पास झाल्यावरती मिळणार आहे असं इग्नूचं म्हणणं आहे. रादर इग्नूचं नाही, या इतर म्हणजे युनिव्हर्सिटीच्या माहितीमध्ये मला ही माहिती मिळाली. एरर करेक्शन, इग्नू नाही, या इतर युनिव्हर्सिटीच. भारतीय विद्याभवन ही एक देशातली प्रसिद्ध शिक्षण संस्था आहे. इथे तर 1987 पासून भविष्य या विषयाचे कोर्सेस उपलब्ध आहेत आणि या सगळ्या संस्थांच्या वेबसाईट्स आहेत. गुगलवरती जाऊन तुम्ही जर का या संस्थेचं नाव टाकलं, कोर्सचं नाव टाकलं, तर तुम्हाला एका मागून एक त्या कोर्स संबंधीची माहितीची पानं तुम्हाला भराभर दिसतील. याचाच अर्थ काय मित्रांनो, की भविष्यशास्त्र या विषयाला मार्केट आहे. वर मी आता सांगितलेलं शुल्क आणि सांगितलेला कालावधी हे खर्च करून या कोर्सला नाव घालणारे आपल्याकडे लोक आहेत हे याच्यावरून मला दिसून येत. थँक्यू सर. आतापर्यंत झालेल्या चर्चेतून ज्योतिषांचे ग्रह किंवा नक्षत्र किंवा राशी या माणसाचं भवितव्य ठरवत नाहीत या निष्कर्षाला आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून आलो, पण हा वैज्ञानिक दृष्टिकोन जो घटनेनं आपल्याला दिलेला आहे, घटनेमधला धावा जो गावा घटक आहे त्याच्यामध्ये सायंटिफिक टेम्पर लोकांचा वाढवावा अशा तऱ्हेची तरतूद आहे या घटनेमध्ये. परंतु हा सायंटिफिक दृष्टिकोन किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याच्या संदर्भात उपक्रम वाढवण्याच्या ऐवजी धार्मिक अस्मितेच्या नावाखाली उलट्या दिशेनं हा प्रवास चालू आहे असं दिसतंय एकूण इग्नूच्या अभ्यासक्रमातून. आणि म्हणून या संदर्भामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचं महत्व जाणून केवळ बेरोजगारी हटवणं अशा प्रकारचा एक काहीतरी विचित्र असा मुद्दा पुढे मांडून सरकार किंवा विद्यापीठ या अशा कोर्स जे उत्तेजन देत आहे त्यासंदर्भ काय करायचं हे मित्रहो आपणच ठरवलं पाहिजे. आणि त्या संदर्भात जर काही कृती करण्याची वेळ आली तर अशी कृती आपण केली पाहिजे. केवळ व्यक्तिगत भविष्य नव्हे तर देशाचं आणि सामाजिक भविष्य सांगणारे ज्योतिषी आढळतात. सोमन सरांना एक प्रश्न असा विचारतो की जेम्स रँडी नावाचा एक प्रख्यात विवेकवादी अमेरिकेमध्ये गेल्या वर्षी नुकतंच त्यांचं निधन झालं. हा जादूगार होता परंतु नंतर तो विवेकवादी बनला आणि अमेरिकेतील छद्मविज्ञानाच्या विरोधात त्यानं मोहीम आखली. जेम्स रँडी फाउंडेशन नावाचा एक शिक्षण संस्थाही त्यानं सुरू केली. त्यानं लिहिलेल्या एका एन्सायक्लोपीडियामध्ये म्हणजे विश्वकोशामध्ये असं लिहिलंय की आतापर्यंत जगाचा विनाश होईल अशा तऱ्हेची 50 भाकीत ज्योतिषांनी प्रसिद्ध केली. 50 भाकीत, पण जग आहे तिथंच आहे. हा काय प्रकार आहे? देशाची कुंडली मांडता येते, जगाची कुंडली मांडता येते, राष्ट्राची कुंडली मांडता येते, काय प्रकार आहे याचं जरा सांगा की आपण. हो नक्की सांगतो. त्याला मेदनीय ज्योतिष म्हणतात, मेदनीय
असे एक प्रकार आहे. मला आठवतं 1962 ला अष्टग्रही झाली होती. अष्टग्रही म्हणजे काय, एका राशीमध्ये 8 ग्रह आले होते. पाहताना तसे ते दिसत होते. अनेक लोकांनी भाकीत केली जग बुडी होणार, इटालियन एका माणसानं तर जग बुडणार. हा म्हणतो डोंगरावर जाऊन बसला. आता जग जर बुडणार होत तर डोंगर राहणार होता का मला सांगा. अहो काय वेड्यासारखी माणसं अक्षरशः जग बुडी होणार म्हणून काही लोकांनी इन्शुरन्स काढला विमा. आता विमा देणारा पण मरण पावला जग बुडी तर कोण देणार पैसे. वेड्याचा बाजार 1962 साली मी त्यावेळी वर्तमानपत्रात सगळीकडे सांगत होतो काही होणार नाही आणि त्याप्रमाणे काही झालं नाही. 1982 साली एक प्रकार झाला, तो म्हणजे सूर्याच्या एका बाजूला सगळे ग्रह आले एका बाजूला आणि त्यामुळे भूकंप होईल, हे होईल, लढाई होईल, वर्ल्ड वॉर आणि त्याच्यामध्ये जग नष्ट होईल अशी सांगितलं गेलं. मी त्यावेळी पण ती दाखवत होतो सूर्याच्या एका बाजूला ग्रह आले. तेव्हा मी उदाहरण देत होतो ते आता सांगतो. माणूस उभा असताना आणि बसला असताना वजनात किती फरक पडेल, तर तेवढा सुद्धा फरक जरी सर्व ग्रह सूर्याच्या एका बाजूला आले तरी पडणार नाही. पण पहिल्यांदा मी जे तुम्हाला सांगितलं निर्भयता पाहिजे. तुम्ही आम्ही सामान्य माणसं जे आहोत ना त्यांना भय निर्माण करतात अगोदर आणि भय निर्माण झालं मनामध्ये की लुबाडतात. तेव्हा ही भीती निर्भयता प्राप्त होणं न होणं हे कुणावर अवलंबून आहे, आपल्यावरती अवलंबून आहे. जसं मॉलमध्ये सगळे पदार्थ आहेत, सगळ्या वस्तू आहेत मॉलमध्ये, काय खरेदी करायचं कोण ठरवतं, आपण ठरवतो. तसं इतकी भीती दाखवली, कधी कधी खगोलशास्त्रीय सुद्धा खोटं नासाचं नाव घेऊन भीती दाखवतात. अमुक अमुक एक उपग्रह लघुग्रह पृथ्वीला आदळणार. आता मी सांगतो धूमकेतू आदळणार 14 ऑगस्ट 1926. तुम्ही फलज्योतिषात नाही, खगोलशास्त्रात सुद्धा काही तथा कथित आहेत लोक, ते भीती दाखवतात. 14 ऑगस्ट 1926 ला एक धूमकेतू पृथ्वीवर आदळणार आहे, अर्थात त्याची दुरुंद गेलाय. असं क्वचित हे घडणं न घडणं खगोल शास्त्रज्ञाना अगोदर कळत. दुर्मिणी रोखलेल्या आहेत, विज्ञान एवढं प्रगत आहे की अशी एखादा धूमकेतू पृथ्वीवर आदळायला आला त्याचा मार्ग बदलता येईल, एखादा अश्नी पाषाण आला त्याचा मार्ग बदलता येईल. विज्ञान हे विज्ञान आहे, खगोल विज्ञान आहे. तेव्हा जग बुडी होईल हे अनेक लोक मध्ये मध्ये वावटळ येत असतात. माझा एक साधा प्रश्न आहे की करोना येणार, संपूर्ण जग ठप्प होणार, विमान सुद्धा बंद राहतील, संपूर्ण जग शाळा कॉलेजेस सगळीकडचे जगातली बंद राहतील. 5 वर्षापूर्वी कुणी सांगितलं का? 5 वर्षापूर्वी ग्रहस्थिती माहीत होती 2021 साली 2020 साली ग्रह कुठे येणार आहेत. पण एकाही माणसानं पृथ्वीवरच्या भारतातील नव्हे पृथ्वीवरच्या करोना येईल आजार येईल साथीचा आजार कुणीही सांगितलं नाही. मग मध्ये ग्रहण आलं ना की सांगतात आता करोना जाणार. मी त्यावेळी पण सांगितलं ग्रहणाचा आणि करोनाचा काही संबंध नाहीये. हे आपण म्हणून मी सांगितलं ना घाम निर्भयता पाहिजे. समाज जर निर्भय असेल ना तर कोणीही काहीही करू शकत नाही. समाज निर्भय बनला पाहिजे. आणि जसं आपण इतर गोष्टी बघतो ना, लोकांना भीती दाखवली की लोक आपल्या कंट्रोलमध्ये राहतात, आपल्याला त्यांच्याकडून लुबाडता येतं. ही गोष्ट प्रत्येक हे समाज कंटकांना माहिती आहे की निर्भयता नको, भय दाखवायचं आणि मग लुबाडायचं. हे सगळीकडे केवळ फलज्योतिषच नव्हे, राजकारणी सुद्धा तसेच असतात. काही पूर्वीच्या काळी राक्षस असायचे, हा ते देवाला सुद्धा भीती दाखवायचे. अर्थात विषय मोठा आहे पण एक सांगतो जग बुडी होणार नाही. 13.7 अब्ज वर्षांपूर्वी विश्व निर्माण झालं आणि त्यावेळी 3 गोष्टी निर्माण झाल्या. एक पोकळी निर्माण झाली, टाइम जो म्हणतो तो सुरू झाला, आणखी तिसरी गोष्ट म्हणजे वस्तू या निर्माण झाल्या 13.7. आणि जग एक्सपांडिंग युनिव्हर्स ही थिअरी शास्त्रज्ञाने मांडली. विज्ञानामध्ये एक गोष्ट आहे
की आजच्या गोष्टीवरून उद्याचा शोध लागतो, पण आजची गोष्ट ही कमी महत्वाची नसते, कारण त्याच्याच वरून उद्याचा शोध लागलो. तो लेटेस्ट जे नियम असतात, न्यूटन्स लॉ इज इम्पॉर्टंट, न्यूटन इज नॉट इम्पॉर्टंट, न्यूटनने शोधून काढला. नियमांवरती विश्वास पाहिजे, आणि त्या दृष्टीनं आज जे हा कार्यक्रम बघतायत त्यांना सांगतो, तुम्ही निर्भय व्हा. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक निर्भयता पाहिजे, आणि ती निर्भयता मिळवायची असेल तर स्वतःला सुधारलं पाहिजे. आपण डोळस व्हायला पाहिजे, पण आजूबाजूला प्रलोभन एवढी असतात ना की मनुष्य हतबल होतो. तसं होतायचं नाही, होता कामा नये. म्हणून आत्मविश्वास, मनाची एकाग्रता, म्हणून छंद पाहिजे. म्हणून मी आता जे कार्यक्रम बघताय त्या सगळे आकाश दर्शनाचा छंद हा खूप महत्वाचा आहे. की आकाश उघडं पुस्तक आहे, इतर पुस्तकं उघडावी लागतात अभ्यासाची. म्हणजे प्रवासाला जाताना इतर पुस्तकं न्यावी लागतात. आकाश तुम्ही जाल तिथे येतं तुमच्या बरोबर. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे इतर पुस्तकं वाचायला प्रकाश लागतो, आकाश वाचायला काळोखच लागतो. छंद पाहिजे माणसाला, हॉबी पाहिजे, छंद पाहिजे. मग पेटी वाजवण्याचा असो, हार्मोनियम असो, संगीत असो, ट्रेकिंग असो, बॉटनी असो, कुठलंही छंद पाहिजे. तर खगोल शास्त्राचा छंद मला या 80व्या वर्षी सुद्धा मला जगायला सांगतो. लक्षात ठेवा, मनुष्य हतबल होत नाही हे मी अनुभवाने सांगतोय. ऍट द एज ऑफ 80 की खगोल शास्त्राच्या छंदामुळे माझ आयुष्य सुखी झालेलं आहे. जे तरुण वर्ग हा कार्यक्रम बघतायत त्यांना एक सांगतो, ऍस्ट्रॉनॉमी इज अ सायन्स. आणि तुम्ही मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा. रात्री झोप चांगली राहते, तब्येत चांगली राहते, आणि आरोग्य कसलं, मनाचं आरोग्य चांगलं राहतं. मला मुद्दाम सांगायचंय, बुद्धीचं आरोग्य चांगलं राहतं आणि शरीराचं आरोग्य चांगलं राहतं. तेव्हा हे महत्वाचं आहे, खगोलशास्त्राचा अभ्यास करा, अभ्यासक व्हा. आणि हॉबी पाहिजे, छंद पाहिजे. कारण आवडीचं काम जीवनामध्ये मिळतच असं नाही, पण आवडीचा छंद जोपासता येतो की जो आपल्या मनाला विश्रांती मिळून देतो. एकाने प्रश्न विचारलाय की चंद्रामुळे भरती ओटी येते, मग माणसावर नाही का परिणाम होत? मी नेहमी सांगतो, माणसाच्या रक्तावरती चंद्राचा भरती ओटी येत नाही, रक्त वाहत आहे. एक हौद भरला असेल तर त्याला चंद्रामुळे भरती ओटी येणार नाही. भरती ओटी म्हणजे काय, एक तास लागेल सांगायला, पण एका बाजूचं पाणी दुसऱ्या बाजूला येतं. हे नियम विज्ञानामध्ये आपण 6वीच्या पुस्तकात शिकतो, ते समजून घ्या. माणसाला जन्म होणं, लग्न होणं, शिक्षण होणं हे त्या चंद्र घडवत नाही, ग्रह घडवत नाही. थँक्यू सर. सर आपण एक डॉक्टर म्हणून मी या चंद्राच्या शरीर मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामाविषयी एकच पॉइंट मला ऍड करायचा होता, करू का? हा सर. बोला बोला. सर्व सजीव प्राण्यामध्ये होमिओस्टॅसिस नावाची मेकॅनिझम असते. होमिओस्टॅसिस मेकॅनिझम मुळे सर्व सजीव प्राणी आपण जिवंत राहत असतो, किंवा आपले म्हणजे बाहेरच्या जगातील बदलांचा शरीरावर, प्राण्यांच्या शरीरावर जो परिणाम होऊ न देण्याचं काम पॅरामोशियम सारख्या अगदी प्रिमिटिव्ह वन सेल ऑर्गॅनिझम पासून मानवामध्ये प्रचंड अतिशय मोठी चांगली सुनियंत्रण असतं. ते जनुकीय दृष्ट्या आपल्याला आलेलं असतं आणि स्वतःच्या शरीराचं पीएच असेल, ऍसिड बेस बॅलन्स असेल, किंवा पाण्याचं प्रमाण असेल, किंवा इलेक्ट्रोलाइट्सचं प्रमाण असेल, हे सर्व नियंत्रित करण्याचं, राखण्याचं आपल्याकडं यंत्रणा असते मानवी शरीरामध्ये. किंवा आता उदाहरणार्थ फक्त पाण्याविषयी बोलायचं असेल तर अँटी डायरेटिक हार्मोन हे आपल्या पिच्युटरी ग्रंथीमधून तयार होणाऱ्या हार्मोन पैकी एक महत्वाचा हार्मोन आहे. तर ते अँटी डायरेटिक हार्मोन आपल्या रक्तवाहिन्यांवरती आणि किडनीवरती काम करतं आणि पाण्याचं प्रमाण आपल्या शरीराचं नियंत्रित करतं. तुम्ही आता 1000 लिटर पाणी पिलं तर तुम्हाला काय होईल, किंवा 1 लिटर जरी पाणी पिला तर तुम्हाला लघवीच जास्त होईल. कारण काय, हे जे अँटी डायरेटिक हार्मोन हे आपल्या रक्तवाहिन्या आणि किडनीवरती ऍक्ट करतं. उन्हाळ्यामध्ये आपल्याला लघवी कमी होते, हिवाळ्यामध्ये लघवी जास्त होते, हे सगळं अँटी डायरेटिक हार्मोन.
तर चंद्राला समुद्राला भरती आली तशी मनुष्याच्या शरीराला भरती येऊ शकत नाही. आपला अँटीडायरोटिक हार्मोन आपला होमिओस्टेसिस खूप अतिशय इंट्रिकेट बॅलन्स करत असतं. कधीही पाण्याची पातळी अननेसेसरी वाढवू देत नाही किंवा कमी होऊ देत नाही. फक्त आजारामध्येच ते होत असतं आणि ते आजार आपण बरे करत असतो. आपल्याला त्याचा काही त्रास होत असल्यामुळे. थँक्यू सर. आपण लोकांनी ज्योतिषाचे जे हार्मफुल इफेक्ट आपल्यावर होतात त्या संदर्भात सावधानता बाळगावी आणि त्यासाठी काय करायला हवं या संदर्भात सोमन सरांनी एक छान आपल्याला कार्यक्रम सांगितला. तुम्ही छंद बाळगा आणि मुद्दा मला खूप आवडला. आमच्या या सांगली युनिटचे डॉक्टर निटवे सर यांनी हा छंद आमच्यामध्ये भरवलेला आहे आणि आम्ही आता पावसाळा येऊन थांबलोय नाहीतर उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात आठवड्यातून एकदा तरी ग्रामीण भागामध्ये जातो. रात्रभर ग्रामीण भागातल्या एखाद्या शाळेतल्या मुलांना आकाश दर्शनाचा लाभ देतो आणि पहाटे जे ग्रह दिसतील ते बघून परत संध्याकाळी येतो. तेव्हा हा तुमचा छंद तुम्ही सुचवलेला छंद सोमन सर आम्ही जोपासतो त्या सांगली युनिट तर्फे. आपण लोकांना प्रबोधित करण्याचा प्रयत्न करतो पण उलट्या दिशेनं समाजातील काही लोक सोमन सरांनी जो मुद्दा सांगितला भीतीचा त्याचा उपयोग करून लोकांची भीती परपेच्युअल करतात अधिक वाढवतात. 1999 साली जग बुडेल तेव्हा माझे जे भक्त आहेत त्यांनी माझा फोटो असलेला बिल्ला गळ्यात बांधावा किंवा माझा पेन वापरावं म्हणजे तुमचं या विनाशापासून संरक्षण होईल असं आपल्या भक्तांमध्ये पसरवलेलं होतं. हा बुवा आता मोठा झालाय महाराष्ट्रामध्ये. त्याचं नाव सांगत नाही मी तुम्हाला. आणि त्यानं 1999 जग बुडेल असं भाकीत करून अगणित संपत्ती बिल्ल विकून आणि पेन विकून आणि आपले फोटो विकून लोकांच्याकडून जमा केली. 1999 साली काही झालंच नाही हे आता आपण पाहतोच आहोत. तर अशी ही भीती वाढवण्याचं काम समाज कंटक म्हणा किंवा एक चुकीचे व्यवसाय करून लोकांना फसवण्याचे जे मार्ग लोकांच्या पुढे मांडतात त्यांच्या विरोधी प्रभावी जनजागरण करण्यासाठी म्हणून आपण हे असे कार्यक्रम आयोजित करत आहोत. या कार्यक्रमामध्ये सोमन सरांनी सुचवलेला छंद त्याच्याबरोबरच सहस्र मुद्दे सरांच्या बद्दल निटवे सरांनी जी माहिती सांगितली त्याच्यामध्ये नाट्य रूपानं लोकांच्या प्रबोधन करता येईल असं सहस्र बुद्धे सरांचं आग्रह आहे. तेव्हा लोकांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्यासाठी कोणत्या युक्त्या वापराव्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय आणि त्याचा कसा उपयोग कलेच्या रूपात नाट्य रूपात लोकांचं प्रबोधन करण्यासाठी होईल याबद्दल सहस्र बुद्धे सर आपण मार्गदर्शन करावं. माणसांवरती या अशा गोष्टींचा प्रभाव पडतो हे आपल्याला अगदी रोजमर्र्याच्या आयुष्यामध्ये दिसत आणि आपल्यालाही असं वाटतं की अरेच्या हे असं का घडत. याला उत्तर कदाचित एकच आहे ते म्हणजे त्याची मानसिकता किंवा स्वभाव. आता हे फार तसं ढोबळ उत्तर आहे पण जरा थोडं खोलात गेलं तर मला वाटतं हे आपल्याला अशा तऱ्हेनं म्हणजे सांगता येईल. आता मी मानसशास्त्रज्ञ नाहीये पण थोडस मला जे काही आकलन झालंय त्याप्रमाणे मी आपल्या बरोबर हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या स्वभावाचे किंवा मानसिकतेचे तर्क बुद्धी नैतिकता सत्सद्विवेक आणि आत्मभान असे अनेक पैलू असतात. आता माणसाचा स्वभाव बनतो त्याच्यामध्ये दोन फॅक्टर्स असतात नेचर आणि नर्चर, निसर्ग आणि संस्कार किंवा अनुवंशिकता आणि भवताल म्हणजे हेरिडिटी आणि एन्व्हायरमेंट. याच्यामुळे माणसाचा स्वभाव हा बनत जातो. आता माणसाचा स्वभाव आपल्याला मोजता येत नाही पण तो आपल्याला जोखता येतो. ती व्यक्ती कुठल्या पर्यायांची निवड करते याच्यावरनं आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव जोखता येतो. आता मी आत्ताच सांगितलं तसं
रॅशनॅलिटी, लॉजिक, रिझन यांचा वापर करण्याची क्षमता किंवा अक्षमता या रूपामध्ये आपल्याला स्वाभाविकता जोडता येते. आता तुम्ही जर का बघितलं तर आपल्या सभोवतालच्या प्राणी सृष्टीमध्ये हे प्राणी कसा विचार करत असते, तर मला असं वाटतं की यांच्या मनामध्ये नेहमीच तर्क किंवा रिझन किंवा कॉज अँड इफेक्ट या पर्टिक्युलर संकल्पनेवरचा पूर्ण विश्वास हा आपल्याला ठाई ठाई आढळून येतो. चुकत चुकत का होईना, पण तो प्राणी शिकत जात असतो आणि त्यांना तर्क किंवा रिझन किंवा तर्क आणि रिझन या दोन गोष्टींचा अवलंब केल्याशिवाय टिकून राहणं शक्य नसतं. त्याच्यामुळे त्यांच्या जगण्याच्या पद्धतीचा तो एक अविभाज्य भाग होतो. आपण माणसं सुद्धा तशीच वागतो. तुम्ही विचार करून बघा की वैज्ञानिक दृष्टिकोन बाजूला ठेवून जगणं हे फार अवघड आहे, परंतु असं माणसं कधी कधी लीलया करत असतात हे आपल्याला रोजच्या उदाहरणामध्ये दिसतं. आता असं असूनही ज्योतिषशास्त्राकडे लोक वळतात त्याचं अजून एक कारण मला दिसतं. एक मानसिकतेचे दोन मी असं म्हणेन की टोकाचे प्रकार आपल्याला करता येतील. एक म्हणजे माझ्या बरोबर जे घडतंय त्याच्याकरता सर्वस्वी मी आणि मी जबाबदार आहे. आपल्याला कदाचित वरकरणी हा फार म्हणजे चांगला दृष्टिकोन वाटेल की आपण कोणालाही त्याकरता जबाबदार धरत नाही, परंतु मित्रांनो अशा तऱ्हेचा अतिरेकी दृष्टिकोन सुद्धा योग्य नाही. आणि याचं दुसरं टोक म्हणजे माझ्या आयुष्यात जे घडतंय त्याकरता अजून दुसरं कोणीतरी जबाबदार आहे, मग ते आकाशातले ग्रह तारे असोत किंवा काहीही असो. मला आठवतंय मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा जेव्हा आपण एखाद्या ओव्हरब्रिजच्या खालनं किंवा वरनं जात असतो, म्हणजे खालून रेल्वेवरनं आपण ओव्हरब्रिज चाललोय सायकलवरनं, तर ज्या वेळेला आपण ओव्हरब्रिज वरती असतो आणि बरोबर त्यावेळेला रेल्वे त्याच्या खालून जात असते, तेव्हा मला वाटायचं की अरे हा काहीतरी एक मोठा विलक्षण क्षण आहे, फार म्हणजे एकमेव असा क्षण आहे आणि आता काहीतरी होणार. मला असं वाटतं की आपल्या मानवी मनाची जडणघडणच अशी असते की आपण अशा दोन गोष्टींमध्ये काहीतरी संबंध लावण्याचा प्रयत्न करतो. आता खरं म्हणजे लोकांना कोणी ज्योतिषशास्त्राकडे वळण्याकरता मजबूर करत नाही किंवा कंपेल करत नाही. आपल्या आयुष्यात जे काय घडतं त्यामुळे त्यांना या शास्त्राकडे वळायला प्रवृत्त व्हावं असं वाटतं. मी माझ्या वैयक्तिक आयुष्याचं उदाहरण देतो. मी आणि एक माझा अगदी सख्खा मित्र शालेय वयापासून एकत्र आहोत. मी इंजिनियर झालो, तोही इंजिनियर झाला. तो आज एका फार मोठ्या कंपनीमधून व्हाईस प्रेसिडेंट म्हणून रिटायर झालेला आहे, पण गेली 20 वर्ष त्यांनी या ज्योतिषशास्त्राचा छंद जोपासलेला आहे. मला कधी कधी आश्चर्य वाटत 9 ते 5 या वेळामध्ये जो फक्त आणि फक्त विज्ञानाचे नियम, कार्यकारण भाव या गोष्टींचाच आधार घेऊन काम करतो, तिथे कुठेही त्या पर्टिक्युलर यंत्राची कुंडली मांडण्याकरता खरं म्हणजे त्याला खूप वाव असतो, पण तो ते करत नाही. अमुक वेळेला अमुक गोष्ट अशी का झाली बुवा याच्याकरता तो लगेच त्याचा संबंध ग्रह स्थितीशी जोडत नाही, पण 5:30 वाजता घरी आला की लगेच संध्याकाळी तो कुठल्या तरी ज्योतिषशास्त्राच्या क्लासला जातो. सॅटर्डे संडेज तो कुठल्या तरी ज्योतिषशास्त्राचा क्लास करतो. आम्हा मित्रांमध्ये त्याच्याबद्दल खूप वादावादी होते. शेवटी आम्ही या कन्क्लुजनला आलोय की आपण आपल्या मध्ये हा विषय बोलायचा नाही. मला असं वाटतं की कॉमन सेन्सचा वापर करून या अशा अज्ञानमूलक गोष्टींवरती मात करणं शक्य आहे. तात्विक पातळीवरती चर्चा केली ना की मग त्याला काहीही अंत राहत नाही की कशावरून. म्हणजे आम्हाला असे चांगले अनुभव आलेत. आता हे तर मी इतक्यांदा आर्ग्युमेंट ऐकलेलं आहे आणि त्यांना सांगितलंय की बाबा नो, तुम्ही तुम्हाला आलेल्या अनुभवांची तुम्ही काही एक लिस्ट केली आहे का की कुठले अनुभव तुमचे खरे ठरले किंवा कुठले अनुभव तुमचे खोटे ठरले, याचं त्यांच्याकडे कुठलंही स्टॅटिस्टिकल रेकॉर्ड नसत. त्यामुळे मला असं वाटतं की स्वतःच एकदा काहीतरी मनाशी ठरवून आपण अशा गोष्टींपासून स्वतःची सुटका करून घेतली पाहिजे. पण मला एक गोष्ट यातनं लक्षात आली की अशा गोष्टींकरता वेळ द्यायला लागतो. फार आक्रमक भूमिका घेऊन चालत नाही हा माझा स्वानुभव आहे. माझ्या प्रश्नाचा दुसरा भाग आहे की नेमका वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय. आता खरं म्हणजे मला याचं पूर्ण भान आहे की मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या
कार्यकर्त्यांच्या समोर बोलतोय, त्यामुळे या गोष्टी कदाचित खूप ज्याला आपण एलिमेंटरी असं म्हणतो प्राथमिक स्वरूपाच्या अशा वाटण्याचा संभव आहे. पण एक नोंद करण्याकरता मी अगदी थोड्या वेळामध्ये तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल काही सांगतो. वैज्ञानिक आकलनाची पद्धत एकूण 5 टप्प्यांची असते. निरीक्षण, समान निरीक्षण, समान निरीक्षणांच्या आधारे एखादी उपपत्ती किंवा प्रमेय आणि उपपत्तीचं समर्थन होऊ शकेल, जस्टिफिकेशन होऊ शकेल असं काही कॉज आणि इफेक्ट म्हणजे कार्य कारण भाव याचं गठन करणं, एस्टॅब्लिश करणं. एकदा हे एस्टॅब्लिश झालं की मग त्याच्याकरता फॉर्म्युला म्हणजे सूत्र शोधणं आणि तो तयार करणं किंवा एस्टॅब्लिश करणं आणि 5वी पायरी म्हणजे या सूत्राच्या आधारे भाकित करणं. मित्र हो, भाकित म्हणजे प्रेडिक्शन आणि स्पष्टीकरण म्हणजे एक्सप्लेनेशन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्हाला जर का एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण करता येत असेल तर ती गोष्ट केव्हा घडू शकेल याचं तुम्ही भाकित करू शकता असा त्याच्यामध्ये अगदी एक साधा म्हणजे. आणि मला वाटतं की ही पद्धत अगदी समजून घेण्याकरता अत्यंत सोपी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये न पटण्यासारखं काहीच नाही. आणि ही पद्धत अगदी बिनतोड म्हणावी अशी आहे, कारण या पद्धतीमध्ये नाही मला असं वाटतं बुवा असं म्हणायला मुळीच जागा नाहीये. हा ठीक आहे, तुम्हाला पहिल्या सुरुवातीला काहीतरी एखादी गोष्ट जाणवते त्यावेळेला तुम्हाला मला असं वाटतं की ना याचा काहीतरी याच्याशी संबंध असेल. पण आपण म्हणतो की ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तुला वाटतंय ना, मग जरा अजून विचार कर, अजून प्रयोग कर, तो डेव्हलप कर, आम्हाला त्याचा पुरावा दे, आम्हाला त्याची प्रायोगिक चाचणी करून त्याचा निष्कर्ष दाखव, तरच आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो. आणि असं असतं की समजा एखाद्या वेळी तुम्हाला अमुक एक गोष्ट काहीतरी वाटली आणि विज्ञानाच्या इतिहासामध्ये तुम्हाला अशी असंख्य उदाहरणं दिसतील की एखाद्या वेळी आपल्याला जसं असतं असं वाटतं ते तसं नसतं असं आपल्याला नंतर कळून चुकतं. पण मित्रांनो, माझं चुकलं हे म्हणण्याची विज्ञानामध्ये सर्वमान्य पद्धत आहे. इतर कुठल्याही विचार करण्याच्या पद्धतीमध्ये आपलं चुकलं हे कबूल करण्याकरता लोक फारसे तयार नसतात. बऱ्याच वेळेला जेव्हा विज्ञानाच्या किंवा आणि विज्ञान म्हणजे लक्षात घ्या ती एक कामाची पद्धत आहे हो, ते काही व्यक्तीचं नाव नाही किंवा कोणाचं नाव नाही की विज्ञान अपूर्ण आहे, विज्ञानामध्ये काय म्हणू हेकेखोरपणा आहे वगैरे असं एखाद्या मनुष्याच्या गुणावगुणांबद्दल जसं बोलावं तसं लोक कधी कधी बोलताना दिसतात. त्यामुळे विज्ञान हे म्हणू शकतं की बुवा हे ना हे मला समजत नाही. आता लोक काही काही वेळेला विचारतात की ठीक आहे मला सांगा तू इथे कसा आहेस. मी म्हणतो प्लीज एक मिनिट सांगा म्हणजे काय. नाही नाही म्हणजे तू 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 कसा आलास. तर यावर जावेद अख्तरनी एका मुलाखतीमध्ये दिलेलं उदाहरण आपलं उत्तर तुम्हाला सांगतो की माय अँसर टू युअर क्वेश्चन इज अनप्रिंटेबल. सभ्य लोकांमध्ये सांगण्यासारखं हे कारण नाहीये मी कसा आलो हे. सुज्ञांना याचा अर्थ कळला असेल. किंवा माझ्या आयुष्याचं इप्सित काय मला नाही माहीत आणि मला ते माहीत करून घ्यावं असं वाटतही नाही. हे असे काहीतरी प्रश्न उपस्थित करायचे की ज्याची उत्तरं आपल्यालाही माहीत नसतात आणि विज्ञानाच्या कार्यपद्धतीला अपूर्ण किंवा यु नो इनकम्प्लीट अशा तऱ्हेचे डाग लावायचे असा काहीतरी वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल म्हणजे आर्ग्युमेंटचा प्रकार चाललेला असतो. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा तुम्हाला मी एक अजून एक अत्यंत महत्वाचा पैलू सांगतो, त्याला फॉल्सिबिलिटी असं म्हणतात. फॉल्सिफायबिलिटी म्हणजे बाधक क्षमता, थोडक्यात अगदी मराठमोळ्या भाषेमध्ये खोट काढूपणा. कुठलाही वैज्ञानिक सिद्धांत हा असिद्ध करता आला पाहिजे. वरकरणी आपल्याला वाटतं की अरे हे काय आहे, वैज्ञानिक सिद्धांत असिद्ध करता आला पाहिजे, मग तो सिद्धांत कसा. तर याच्या मागचा अर्थ एवढाच आहे की कुठलाही सिद्धांत जेव्हा लागू पडतो तेव्हा तो काही अटींच्या चौकटीत लागू पडतो. जर का त्या अटींची चौकट बदलली तर तो सिद्धांत लागू पडत नाही. तुम्ही अटींची चौकट कशीही बदला तो सिद्धांत खराच ठरतो असं जर का कोणी आर्ग्यू करत असेल तर अगदी गृहित धरून चाला, तो वैज्ञानिक सिद्धांत नाही. म्हणजे मी तुम्हाला सोप्या भाषेत मला कळलेलं उदाहरण देतो की लोखंडाची काम कप्प्या किंवा पाईप्स म्हणजे रोल होणारे पाईप्स
याच्याने आमच्या कारखान्यामधली आम्ही अवजड मशिनरी अगदी इकडून तिकडे अगदी सहज हलवतो. पण जर का तुम्ही एखाद्या वेळेला काम वाकली तर काय म्हणाल की कप्पी किंवा काम वापरणं हे बेसिकली तरफचा जो सिद्धांत असतो त्याच्यावरती आधारित आहे. तर तो सिद्धांत चुकीचा ठरला का? नाही. याचं कारण असं की जे वजन तुम्ही उचलायचा प्रयत्न करताय किंवा हलवायचा प्रयत्न करताय त्याच्या मनाने त्या पहारीची जी काही क्षमता आहे ती कमी पडतीये आणि म्हणून ती पहार वाटते आणि तुम्हाला तो पर्टिक्युलर जड यंत्राचा भाग हलवता येत नाही. त्यामुळे बाधक क्षमता हा विज्ञानाने आपल्या पायामध्ये स्वतःच अडकवून घेतलेला खोडा आहे. पण एखादा सिद्धांत बाधक्षम ठरला म्हणजे तो खोटा ठरत नाही, तो उलट खुंटा हलवून बळकट केल्याप्रमाणे तो पक्का होतो. विज्ञानाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अजून एक मी तुम्हाला मोठा चांगला गुणधर्म सांगतो की त्याच्यामध्ये निरपेक्षता कुठलाही त्याच्यामध्ये म्हणजे पूर्वग्रह त्याच्यामध्ये नाही. मग ते कोणीही असो मी माझ्या पद्धतीने विचार करेन आणि माझा जो काही निष्कर्ष येतो तोच मी समोर मांडेन. निरपेक्षता किंवा ताटस्थ म्हणजे परत आपण अगदी स्थिर बुद्धीने वागायला पाहिजे. कुठल्याही बाह्य परिणामांचा आपल्या मनावरती किंवा निर्णय क्षमतेवरती परिणाम होऊ देता कामा नये. बुद्धिप्रामाण्य हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. किंवा चिकित्सा अनालिसिस एखाद्या गोष्टीची चिकित्सा करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण आपले मुद्दे मांडतो तेव्हा आपण ते नम्र शब्दामध्ये मांडले पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये समावेश होतो. आता शब्द प्रामाण्य श्रद्धा पोथीनिष्ठा ग्रंथ प्रामाण्य हे शब्द आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या संदर्भामध्ये अनेकदा ऐकायला मिळतात. आता मला या शब्दांचे अर्थ ज्याला तुम्ही शब्दशास्त्र किंवा सिमेंटिक्स म्हणता त्याच्या आहारी जाऊन तुम्हाला सांगायचे नाहीयेत. मला वाटतं या शब्दांचा काय अर्थ असतो हे तुम्हाला आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाची इतकी सगळी मी तुम्हाला महती सांगितली पण तो अंगीकारण हे तितकच अवघड आहे. याचं कारण असं की आपण जे आपल्यावरती झालेले संस्कार असतात किंवा आपण जे आपल्या समोर काही श्रद्धास्थानं किंवा आदरणीय स्थानं निर्माण केलेली असतात ती तशी नाहीये किंवा ते तसं नाहीये हा जेव्हा आपल्याला एहसास म्हणतात ज्याला किंवा हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपल्याला खूप मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागतं. त्या संघर्षांमध्ये जो टिकून राहतो तो खरा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पाठपुरावा करू शकतो. थँक्स. ज्योतिषासारख्या छद्म विज्ञानाला सामोरं जायचं असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये रुजवायला हवा हा मुद्दा सहस्रबुद्धे सरांनी अतिशय छान पद्धतीने मांडला. मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आपण समाजाचं प्रबोधन करत असताना समाजातल्या अंधविश्वास छद्मविज्ञान याच्या संदर्भात प्रबोधन केलं तर समाजामध्ये जागृती होईल आणि समाज परिवर्तनाचं काम सुकर होईल. परंतु हे अवघड आहे असं सहस्रबुद्धे सरांनी सूचित केलं आणि ते बरोबर आहे. याचं कारण की हजारो वर्षापासून ज्योतिषाचा आधार घेऊन एक व्यवसाय निर्मिती या समाजात झालेली आहे आणि तो एक जगण्याचा व्यवसाय झालेला आहे आणि त्याला पुन्हा धार्मिक अस्मितेची जोड मिळालेली आहे. हे सगळं वेदामध्ये होतं म्हणून ते आत्ता समाजाला शिकवलं पाहिजे असे आत्ता जे राज्यकर्ते म्हणत आहेत. किंवा राज्यकर्ते आणि छद्मविज्ञानासाठी ज्योतिषासारख्या छद्मविज्ञानाला आपला जगण्याचा व्यवसाय मानणारे लोक यांची युती हे आपल्या पुढचं खरं आव्हान आहे हे या व्याख्यानातून सूचित होत आहे. याला उपाय एकच, आपण लोकांचं जास्तीत जास्त प्रबोधन करत राहणं आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करत राहणं. एकदम समाज कदाचित बदलणार नाही, हळूहळू बदलेल, परंतु सरकारी पातळीवर किंवा राज्य पातळीवर घटनेच्या विरोधात जर का एखादी गोष्ट समाजावर लादली जात असेल तर नरेंद्र दाभोळकर म्हणत असत तसं अहिंसात्मक पद्धतीनं
कायद्याच्या चाकुरीत राहून आपण त्याला विरोध करायला हवा आणि म्हणून इग्नूच्या बाबतीमध्ये आप काय करावं याच्या बाबतीत या आजच्या चर्चेतून असं निष्पन्न झालेलं आहे की सत्य समाजासमोर मांडावं आणि जास्तीत जास्त लोकांना आपल्या या विचारात सामील करून घ्यावं आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून जे करता येईल ती पावलं उचलायला हरकत नाही असा या एकूण आपल्या आजच्या सिम्पोझियमचा संवादाचा अर्थ माझ्या मते निघतो आहे. अतिशय छान पद्धतीनं दोन्हीही वक्त्यांनी आपापले विषय अतिशय समर्थपणे मांडले आणि ज्योतिषाच्या संदर्भात सर्वांगीण चिकित्सा वैज्ञानिक दृष्टिकोनाची सर्वांगीण चिकित्सा झाली. आमच्या श्रोत्यांना ही एक मेजवानीच ठरली. सर तुम्हा दोघांचेही अभिनंदन. मी आता सुतार सरांच्याकडे सूत्र देतो आणि या संदर्भात कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर राहुल थोरात यांनी संचलन करावं चॅट बॉक्समध्ये अशी त्यांना विनंती आहे. धन्यवाद सर. धन्यवाद आरडे सर. अनुभव येते व्हावा शिष्टाचार न चलती चार आम्हा पुढे. अत्यंत अनुभव अनुभवी असे दोन्ही तज्ञ व्यक्ती आणि तितकेच अनुभवी असे आमचे मुलाखतकार एक अत्यंत मेस्मराइजिंग अशी हा परिसंवाद या ठिकाणी पार पडतोय. वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल लोकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा अशा परीच संपूर्ण मांडणी डॉक्टर विश्वास सहस्त्रबुद्धे सर यांनी केलेली आहे. सोबतच फलज्योतिष हे पंचांग पाहून सांगितलं जातं त्यामुळे पंचांग हेच फलज्योतिष आणि फलज्योतिष म्हणजेच पंचांग असं सर्वांच्या मते एक अनुग्रह झालेला होता तर तोही मोडीत काढलेला आहे दाकरू सोमन सर यांनी. निर्भय बना असं सांगितलेलं आहे, नियम पाळा असं सांगितलेलं आहे, परंतु आम्ही आम्हाला घाबरतो. तुम्ही एक क्लॅरिटी आमच्या मनात आणून दिली. तरीही हा विषय जो आहे हा खूप मोठा आहे आणि एका परिसंवादात त्यावर सर्व चित्र क्लिअर होऊ शकत नाही, त्यामुळं श्रोत्यांच्या मनामध्ये काही कन्फ्युजन असतील हे कन्फ्युजन ज्यांनी चॅटबॉक्समध्ये दिलेलं आहे आपले प्रश्न मांडलेले आहेत त्या प्रश्नांचं वाचन राहुल थोरात सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. राहुल थोरात सर. धन्यवाद सुधार सर. मी मगापासून प्रश्न बघतोय पण या सर्व प्रश्नांची उत्तर या दोन श्रोत्यांनी आजच्या या व्याख्यानामध्ये दिलेलीच आहेत. कृपया आपण ती समजावून घ्यावी. तरी काही एकच फक्त वेगळा प्रश्न आहे तो विचारतो आणि आपला वेळ कमी असल्यामुळं आपण कार्यक्रम पुढे कंटिन्यू करू. एक प्रश्न विचारलाय तो आहे सोमन सरांच्यासाठी की कालसर्पयोग सध्या हल्ली कालसर्पयोग नारायण नागबळी हे विधी फलज्योतिषात पूर्वीपासून होते का आणि या विधीचा खरंच फायदा लोकांना होतो का याबद्दल सोमन सरांनी जरा कृपया मार्गदर्शन करावं. प्राचीन फलज्योतिष ग्रंथात त्याबद्दल लिखाण केलेलं आहे परंतु आधुनिक काळामध्ये संशोधन केलं तर लक्षात येतं ते कालबाह्य झालेलं आहे. कालबाह्य त्यामुळे हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे, विश्वास ठेवायचा की न ठेवायचा. पण वैज्ञानिक दृष्टिकोन ज्यांचा असतो त्यांना लक्षात येतं की यामध्ये काहीही तथ्य नाही. धन्यवाद सोमन सर, अत्यंत चांगलं उत्तर आपण दिलं. मला वाटते बाकीचे सगळे प्रश्नांची उत्तरं आजच्या या दोन्ही वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये दिलेलीच आहेत त्यामुळे ती पुन्हा रिपीट करणं म्हणजे वेळेचा दुरुपयोग होईल. सलग 3 दिवस आपली ही व्याख्यानमाला आहे. उद्या पारखे सरांचं व्याख्यान रायगड जिल्ह्याच्या वतीनं आहे त्यामुळे सगळ्या वक्त्यांना विनंती आहे की उद्याच्या सुद्धा व्याख्यानाला आपण उपस्थित राहावं आणि शेवटच्या दिवशी आपण अमेरिकेतील खगोलशास्त्रज्ञ महाबळ सरांचं व्याख्यान ठेवलेलं आहे तर तिन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहू अशी मी विनंती करतो आणि ओव्हर टू सुतार सर. धन्यवाद सर, अत्यंत समर्पक असे प्रश्न देखील विचारले गेलेत आणि त्याची समर्पक उत्तरं देखील मिळालेली आहेत आपल्या सर्वांना. यानंतर या कार्यक्रमाचं शेवटचं पुष्प म्हणजे आभार प्रदर्शन. मी विनंती करतो NDPC सर जिल्हा सचिव अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगली यांना की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. NDPC सर. हॅलो. हा सर, येतोय तुमचा आवाज.
हा नमस्कार साथीनो. आज एक नंबरचं असं पुष्प, आज पहिलं पुष्प आहे आणि ते पुष्प गुंफण्यासाठी ज्येष्ठ पंचांगकर्ते द्राक सोमन सर आणि सहस्त्रपती सर या दोघांनीही आमच्या समितीचे प्राध्यापक आर्डे सरांनी जो संवाद साधला त्या दोघांचे संवादातून आपल्याला फलज्योतिष आणि कुंडली किंवा फलज्योतिष हे कसं तत्व आहे याचीही आपल्याला सगळ्यांना ओळख झाली आहे. या संवादामध्ये बऱ्याचशा प्रश्नांची जे चॅट बॉक्समध्ये प्रश्न आले त्या प्रश्नांची उत्तरं या दोघांनीही अगदी समर्पकपणे दिलेली आहेत. या दोघांचंही सर्वप्रथम आमच्या समितीच्या वतीनं आणि सांगली जिल्ह्याच्या वतीनं दोघांचाही मनपूर्वक मी आभार मानतो. त्याबरोबर संवाद साधताना आडे सरांनी अगदी समर्पक अशी मांडणी केली आहे, प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नातून बऱ्याचशा शंकांचं समाधान कार्यकर्त्यां झालेलं आहे आणि त्याबद्दल मी आर्डे सरांचे आभार मानतो. आणि आजच्या या झूम मिटिंगमध्ये जवळजवळ 200 ते 225 सहभागी कार्यकर्ते आहेत. या सर्व कार्यकर्त्यांनी वेळेत सहभाग होऊन हा पहिलं पुष्प सर्वांनी नीट ऐकलं आणि समजून घेतलं की विज्ञान आणि फलज्योतिषातला फरक काय येतो. आणि त्या सर्व सहभागी साथींचं सुद्धा मी आभार मानतो. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सांगली जिल्हा आणि च्या वतीनं सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि आम्ही सगळेजण राहुल भैया त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची सहमती घेऊन हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सुतार सर. यस सर. कार्यक्रम संपला सर्वांच्या सहमतीनं परवाच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन करा. यस. सर्वांच्या सहमतीनं हा कार्यक्रम आता संपन्न होतोय आणि हा कार्यक्रम संपवण्यापूर्वी मी सर्व श्रोत्यांना आवाहन करत परत एकदा की पुढील 3 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. पुढील अजून 2 दिवस 2 पर्व 2 पुष्प आहेत. तर हे सर्व ऐकण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहावं. परत एकदा सर्वांचे धन्यवाद. कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. ज्यांना अनिस मध्ये काम करायचं आहे त्यांनी कृपया आपला नाव नंबर द्यावं आणि ज्यांना अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचं वर्गणदार व्हायचं आहे त्यांनी सुद्धा आपला नाव आणि नंबर चॅट बॉक्स मध्ये द्यावा. 1-2 मिनिटं फक्त अमोल लिंक सुरू ठेवा. फेसबुक लाईव्ह बंद करू. लोक चॅट बॉक्स मध्ये आपलं नाव आणि नंबर टाकेपर्यंत